या इथे आमच्या विनंतीला मान देऊन अलिबाग तालुका येथील क्राइम ब्रांचचे सह पोलीस आयुक्त राजेंद्र मांडे यांचं इथे आगमन झालेलं आहे. परतेवा आणि ब्राह्मण सभा क्रीडा समिती कल्याण यांच्या तर्फे मांडे सरांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. प्रवीणजींना मी शाल आणि तुळशीचं रोप आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करावं अशी मी नम्र विनंती करतो. धन्यवाद धन्यवाद सर, धन्यवाद प्रवीण जी. DJ. Hello, 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 वासुदेव बळवंत फडके, वासुदेव बळवंत फडके या संघाने 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये. हॅलो वासुदेव बळवंत फडके, वासुदेव बळवंत फडके या संघाने आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. सर्वांनी कृपया इकडे लक्ष द्या. आपल्या विनंतीला मान देऊन कर्जत अलिबाग पंचक्रोशीतील अतिशय बहुआयामी आणि प्रसिद्ध असं व्यक्तिमत्व श्री शिशिरजी धारकर, श्री शिशिरजी धारकर कर्जत पेठ अलिबाग येथील अतिशय सुप्रसिद्ध असं व्यक्तिमत्व श्री शिशिरजी धारकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. परशुराम सेवा, परशुराम सहाय्यक संघ आणि ब्राह्मण सभा क्रीडा समिती यांच्या तर्फे श्री शिशिरजी धारकर यांचं मी हार्दिक स्वागत करतो. वासुदेव बळवंत फडके आणि गोपाळ गोखले यांच्यातला हा सेमी फायनलचा सामना, सेमी फायनल नंबर 1. चार षटकांचा हा सामना. सेमी फायनलला वासुदेव बळवंत फडके संघ आणि गोपाळ गोखले संघ. आम्ही ऑप्शन केलेलं होतं असं स्थानिक नाही आहे. आपण सगळ्या महाराष्ट्रातून जेवढे सगळे प्लेयर आहेत त्या सगळ्यांचं ऑप्शन केलं, 12 संघ तयार केले, त्यांना आपल्या महापुरुषांची नावं दिली आणि आता जे 2 संघ खेळत आहेत ते अलिबागचे आहेत. खरं तर हो, बरेचसे अलिबाग.
चांसेस आहेत रायगडचा जिंकणार आहे. आता होणारा सामना वासुदेव बळवंत फडके आणि गोपाळ गोखले. वासुदेव बळवंत फडके यांचा कप्तान अभिजित तुळपुळे आणि उदय गद्रे. गोपाळ गोखले या संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि उदय गद्रे परत एकदा कप्तान स्वतः गोलंदाजीचा भार सांभाळताना आपल्याला इकडे दिसतायत. प्रसाद कर्वे आणि श्रीकांत. पहिला चेंडू उदय गद्रे यांचा. सुंदर असा टोलेला चेंडू आणि तेवढंच चांगला असं क्षेत्ररक्षण करताना दिसतंय. एकच धाव मिळते. अतिशय अतितटीचा हा आता सामना. सेमी फायनल नंबर वन वासुदेव बळवंत फडके अगेन्स्ट गोपाळ गोखले. हॅलो प्रवीणजी जोशी यांना मी विनंती करतो. श्री धारकर सरांचा शाल नाही सर, छोटस आमच्याकडनं हे एक टोकन आहे, त्याचा तुम्ही स्वीकार करावा. प्रवीणजी काहीसा क्षेत्ररक्षणात बदल. धन्यवाद. आपला पुढचा चेंडू परत एकदा. धन्यवाद धन्यवाद. निर्धाव असा चेंडू उदय गद्रे कप्तान गोपाळ गोखले या संघाचे. त्याचप्रमाणे धारकर साहेबांचे सहकारी श्री दीपक. आपण ज्या पटांगणामध्ये आता हे सामने आयोजित केले, जोरदार अपील आणि हा आउट. या दरम्यान श्रीकांत जोशी हे बाद होत आहेत. अतिशय महत्वाचा विकेट. बरोबर. बोराडे सरांनी आतापर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी आपलं महत्वाचं योगदान दिलंय. म्हणून हॅलो कर्जत तालुक्यामध्ये आता पेण तालुक्यामध्ये, माफ करा, जे मोफत मोतीबिंदूचं ऑपरेशन करण्यात आलेलं होतं, त्याची सर्व रचना आणि त्याचे संकल्पक होते असे बोराडे सर आज ते इथे आपल्याला लाभलेले आहेत मान्यवर. म्हणून प्रवीणजींना मी विनंती करतो शाल तुळशीचं रूप आणि मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करा. सुंदर असा फटका साईड स्क्रीनच्या दिशेने आणि हा चौकार. या पूर्ण आयोजनासाठी रायगड माझा या सुंदर असा फटका. स्थानिक पत्रकार आपल्याला श्री जाधव साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील प्रवीणजींनी तुळशीचं रूप सन्मान चिन्ह आणि शाल देऊन सन्मान करावा अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. धन्यवाद हरीशजी. सुंदर असा फटका आणि तेवढं चांगला असं क्षेत्ररक्षण उदय यांचं स्वतःच्याच गोलंदाजीवर.
अतिशय सुंदर असा क्षेत्ररक्षण उदय यांनी आपल्या स्वतःच्या गोलंदाजीवर केलं आणि आपलं पहिलं षटक संपवलं. उपांत्य फेरीचा हा सामना जो होतोय तो गोपाळकृष्ण गोखले संघ आणि वासुदेव बळवंत फडके संघ. उदय गद्रे यांचं पहिलं षटक वैयक्तिक, ज्यांनी 9 धावा दिलेल्या आहेत आणि एक गडी मिळवण्यामध्ये ज्यांना यश मिळत आहे. एका षटकाचा खेळ इथे संपतोय. 9 धावा आणि एक गडी बाद झालेला आहे वासुदेव बळवंत फडके संघाचा. एक गडी बाद झालेला आहे. 9 धावा. पुढचा षटक घेऊन येतोय जयेश भावे, एक नावाजलेला खेळाडू. प्रसाद यांनी पहिला चेंडू, अतिशय सुंदर असा चेंडू आणि निर्धाव असा हा चेंडू, काही मारता आलेला नाहीये. प्रसाद सर्वे या दरम्यान सामना करतायत तो जयेश यांचा. उजव्या हाताने मारा करतायत आणि त्रिफळाची जोत आहे. प्रसाद सर्वे आपल्या काही साजेशी खेळी करू शकले नाही आहेत. आज प्रसाद काहीसे निराश होत परत जात आहेत आणि यानंतर मैदानावर स्वतः कप्तान कॅप्टन इन ऍक्शन अभिजित चुळपुळे, द मोस्ट एक्सपिरियन्स प्लेयर. आणि आता आपल्या पूर्ण कर्णधाराला ते साजेशी खेळ खेळतात का हे आपल्याला बघायचंय. अभिजित चुळपुळे संघाचं नेतृत्व करतात. वासुदेव बळवंत फडके या संघाचे कप्तान आता स्वतः मैदानात उतरलेले आहेत. फरक वासुदेव बळवंत फडके संघ आतापर्यंत दुसरे षटक प्रगती पथावर असताना निव्वळ 9 धावा करू शकलेले आहेत आणि 2 महत्वाचे गडी घेतलेले आहेत त्यांनी. अगदी बरोबर. 4 षटकांचा सामना आहे आणि जयेश यांनी अतिशय महत्वाचा बळी टिपलाय. अभिजित सामना करण्यात काय वाटतं तुला, किती स्कोर करू शकतील? धाव होती तिथे 4 धावा जात आहेत आणि अभिजित आता पूर्ण हा जो पदभार आहे या पूर्ण संघाचा हा आता स्वीकारताना दिसतोय. नाही, त्यांना तो स्वीकारावा लागणार आहे कारण अतिशय महत्वाचा सामना आहे, उपांत्य फेरीचा सामना आहे. या सामन्यात जर चमक दाखवली तर अंतिम सामन्यात प्रवेश मिळणार आहे. या दरम्यान जयेश यांचा हा थोडासा दिशाहीन चेंडू. पहिली धाव घेत आहेत आणि दुसरी धाव सुद्धा अतिशय सुंदर प्रकारे घेतलेली आहे आणि हा अवांतर असा चेंडूवर 2 धावा घेतलेल्या आहेत. टोटल 3 धावा या संघाला मिळत आहेत. या दरम्यान विनंतीला इथे मान देऊन आपण आपल्या सर्वांना पूर्ण आयोजनाला जे टी शर्ट लागले त्या टी शर्ट चे सहकार्य करणारे प्रवीण जोशी यांचे बंधू श्री सागर जोशी यांचे इथे आगमन झालेलं आहे. मी परशुराम सहाय्यक संघ आणि ब्राह्मण सभा क्रीडा समिती कल्याण यांच्यातर्फे श्री सागर जोशी यांचं हार्दिक स्वागत करतो. जयेश यांचा एक निर्धाव चेंडू अभिजित यांना.
अभिजीत स्वतः कप्तान आणि सुंदर असा उंच फटकाने त्यांनी खेळलेला आहे आणि सामन्याला सुरुवात करावी. तीन गडी बाद 20 आणि हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न निर्धाव असा हा चेंडू. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. नवीन फलंदाज ऋतुराज फडके. हॅलो. आणि हा परत चेंडू पुल मारण्याचा प्रयत्न केलाय. बॅटची वरची कडा घेते. अतिशय सोपा असा जेल बॉलर स्वतः सोडतायत. काहीसे नाराज हे जीवदान मिळत आहे ते वासुदेव बळवंत फडके यांच्या फलंदाजाला. एक महत्वपूर्ण असा झेल त्यांनी सोडलाय. आता बघूया ऋतुराज काय चमक दाखवतायत. पुढील चेंडू आणि सुंदर असा फटका त्याने मारलेला आहे. पहिली धाव घेतली आणि चांगला असं क्षेत्र रक्षण. फक्त एकाच धावेवर समाधान मानायला लागलंय. धाव संख्या होते 22. तीन गडी बाद 22. वासुदेव बळवंत फडके या संघाचे. आणि परत एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न पण निर्धाव असा हा चेंडू. अतिशय सुंदर अशी टिचून केलेली गोलंदाजी. खूप सुंदर अशी गोलंदाजी करतायत. निर्धाव चेंडू टाकतायत. पुढील चेंडू थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू आणि हा अवांतर धाव. एक अवांतर धाव संघाच्या सुंदर असा परत एकदा निर्धाव टाकलेला हा चेंडू. धाव काही काढता आलेली नाहीये. या संघाचं हे तिसरं षटक चाललंय. अतिशय टिचून अशी गोलंदाजी करतायत. या दरम्यान तू बघशील राज पाकरे जे आहेत ते अतिशय चांगले यष्टी रक्षण करतायत. संपूर्ण अंग टाकून प्रत्येक वेळी चेंडू अडवत आहेत. त्याच्यामुळे
संघाला खूप मोठं योगदान मिळते निश्चितच. परत एकदा आखूड टाकाचा चेंडू आणि अतिशय सुंदर असं टोलवलेला चेंडू मैदानाच्या बाहेर गेलेला आहे. सुंदर नंतर धाव संख्या होती 29 फॉर द लॉस ऑफ थ्री बिग विकेट ऑफ वासुदेव बळवंत फडके टीम. दिस इज द लास्ट ओवर ऑफ द इनिंग्स. चौथा षटक आता सुरू होतोय आणि गोलंदाज आहेत स्वतः सुयश भट्ट एक नावाजलेले खेळाडू. अतिशय सुंदर अशी फलंदाजी ते करतात त्याचप्रमाणे आता गोलंदाजीची धुराई त्यांनी सांभाळलेली आहे. आता बघूया आपल्या संघासाठी ते काय जादू करतात. चौथ षटक सुयश ऋतुराज फडके यांना दोन मोठे दिग्गज खेळाडू. आणि फुल टॉस असा चेंडू ऋतुराज यांनी फटकावलेला आहे पण फक्त एक धाव काढतात आणि दुसरे धाव घेण्याचा हा प्रयत्न ऋतुराज यांचा. थोडेस लंगडत लंगडत जात आहेत ते. त्यांना काल मॅच खेळताना क्रॅम्प आला होता. दुसरी धाव त्यांनी पूर्ण केलेली आहे. सुयश अतिशय नावाजलेला खेळाडू आता टाकतायत ऋतुराज यांना. आणि सुंदर असा फटका ऋतुराज यांचा आणि केवळ एकच धाव त्यांना काढता आलेली आहे. केवळ एका धावेवर त्यांना समाधान मानायला लागलंय. सुयश अतिशय नावाजलेला खेळाडू आता गोलंदाजीसाठी येतोय. आणि परत एकदा हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्नात केवळ एकच धाव होऊ शकते. अतिशय टिचून अशी गोलंदाजी करतोय तो सुयश भट. गोपाळ गोखले संघाचा एक ऑलराउंडर. आणि ऋतुराज यांनी सुंदर असा टोलवला चेंडू आणि तेवढं चांगलं असं क्षेत्ररक्षण करताना दिसतायत. आपल्या संघासाठी तीन धावा त्यांनी वाचवल्या आहेत. फक्त एका धावेवर समाधान मानायला लागलंय त्यामुळे सुयश तेवढेच खुश होताना दिसतायत. उडता चेंडू आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण. फक्त एकच धाव. धाव संख्या होते 35 आणि या षटकातला शेवटचा चेंडू. निर्धाव असा शेवटचा चेंडू आणि चार षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागतात त्या म्हणजे 34 आणि 35. आणि जिंकण्यासाठी वासुदेव बळवंत फडके संघाला 36 धावांचं आव्हान देत आहेत गोपाळ गोखले संघ.
कृपया विनोबा भावे संघ आणि केशव एडगेवार संघ यांच्या कप्तानाने टॉस करण्यासाठी यावे. पुढील सामना पुढील होणारा सामना केशव हेडगेवार संघ आणि विनोबा भावे निखिल खरे कप्तान आणि सार्थक यांनी टॉस साठी यावे. वासुदेव बळवंत फडके आणि गोपाळ गोखले यांच्यातला हा सामना उपांत्य फेरीचा हा सामना पहिला सामना वासुदेव बळवंत फडके आणि गोपाळ गोखले. केवळ 36 धावा हव्या आहेत या संघाला सेमी फायनल नंबर 1. 36 धावांची गरज गोपाळ गोखले आणि वासुदेव बळवंत फडके अतिशय अतितटीचा हा सामना. सेमी फायनल नंबर 1 वासुदेव बळवंत फडके वर्सेस गोपाळ गोखले संघ 36 धावांची आवश्यकता. आता गोपाळ गोखले या संघाला सामना लवकरात लवकर सुरू करावा. सुमित लेले आणि मिलिंद नवाथे या मॅच चे पंच अतिशय नावाजलेले असे पंच. पहिला चेंडू उंच पुरा असा हा गोलंदाज आणि साइड स्क्रीन च्या दिशेने सरळ असा खणखणीत चौकार. जबरदस्त असा आक्रमक खेळाडू पहिल्या चेंडूवर त्यांनी 4 धावा मिळवलेल्या आहेत आणि अवघ्या 36 धावांचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूवर एक प्रहार केलेला आहे. 4 धावा
दुसरा चेंडू फुल टॉस, धाव काय काढू शकले नाहीयेत। दोन चेंडू चार धावा, 36 धावा हव्या त्या संघाला, गोपाळ गोखले या संघाला। अवघ्या 36 धावांचा टार्गेट, चार षटकांमध्ये 36 धावांची गरज। दोन चेंडू चार धावा, पुढचा चेंडू अतिशय सुंदर असा टोलवलेला चेंडू आणि पॉइंट आणि थर्ड मॅनच्या दिशेने जाणारा चेंडू, खणखणीत असा चौका। परत एकदा डावखुरा फलंदाज, पहिल्या षटकातला हा दुसरा खणखणीत असा चौकार त्यांनी मारलेला आहे आणि अवघ्या 36 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या होती 8। परत एकदा आणि अतिशय सुंदर असा चेंडू होता पण तो काही पकडता आलेला नाहीये आणि बाहेर 4 रन्स आणि हा चौकार, या षटकातील तिसरा चौकार आणि धावफलक अतिशय या षटकातला हा तिसरा चौकार, धावफलक 12 धावा, बिनबाद 12। अवघ्या 36 धावांचा पाठलाग करताना 12 धावा या झालेल्या आहेत। पहिलं षटक चालू, आणि ही चोरटी धाव काढलेली आहे। एक धाव संघाच्या, वासुदेव बळवंत फडके वर्सेस गोपाळ गोखले असा हा सामना। 36 धावा या संघाला जिंकण्यासाठी हव्या आहेत आणि 13 धावा झालेल्या आहेत। परत एकदा सुंदर असा फटका, एक धाव मिळते, धावफलक हलता ठेवतायत सुयश। 14 धावा झालेल्या आहेत। अशा प्रकारे पहिला षटक संपतय आणि 36 धावांचा पाठलाग करताना बिन बाद 14 धावा झालेल्या आहेत। अशा प्रकारे पुढचं षटक घेऊन येतोय श्रीकांत जोशी, एक अनुभवी असा खेळाडू, पेण अलिबाग संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू। आणि अतिशय नावाजलेला खेळाडू सुयश आता फलंदाजीला आलेत। अतिशय दिग्गज असे खेळाडू, त्यांनी फलंदाज आणि गोलंदाजीची भूमिका अतिशय सुंदर रित्या हाताळलेली आतापर्यंत। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, निर्धावाचा चेंडू, चौदा धावा झालेल्या आहेत। सुंदर असा फटका आणि क्षेत्ररक्षण अतिशय चांगला असं क्षेत्ररक्षण करतात। एका धावेवर समाधान मानायला लागलंय। धावा झाल्यात 15। सुयश आक्रमक असा खेळाडू आणि या संघाला परत एकदा विजय पथाच्या दिशेने नेत आहेत सुयश।
सुयश आणि जयेश एक आक्रमक अशी जोडी लेफ्ट हँड राइट हँड कॉम्बिनेशन इज व्हेरी डिफिकल्ट टू बॉल पुढचा चेंडू आणि हा परत एकदा टोलवलाय एक धाव काढण्याचा प्रयत्न होता पंचांवर कुठलाही अतिरिक्त दबाव हा कुठल्याच खेळाडूंनी आणता कामा नये सामना त्वरित सुरू करावा अजूनही आपल्याला दोन सामने खेळवायचे तरी पंचांना विनंती आहे सर्व खेळाडूंना विनंती असणार आहे की लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे सामना त्वरित सुरू करावा अजून आपल्याला दोन सामने खेळवायचे त्वरित सामना सुरू करावा नाहीतर दोन्ही संघांना पेनलाइज करण्यात येईल पंचांचा निर्णय अंतिम राहील कोणीही खेळाडूंनी पंचांवर दबाव आणू नये सामना लवकरच सुरू करावा गोलंदाजी टीमचा कप्तान अभिजीत यांनी काळजी घ्यावी आणि सामना सुरू करावा पुढील षटक घेऊन येतोय श्रीकांत जयेश डावखुरा फलंदाज सुंदर असा टोलवला चेंडू आणि क्षेत्ररक्षकाकडून काहीशी चूक झाली आणि हा चेंडू सीमापार झालेला आहे आणि हा चौकार मिळालाय जिथे एक धाव होती तिथे चार धावा मिळाले धाव संख्या होते 19 जिथे एक रन होती तिथे चार रन मिळाले या संघाला एक बोनस असा मिळालाय पुढचा चेंडू आणि परत एकदा फुल टॉस असा चेंडू एक धाव काय रोखू शकले नाही संघाच्या धावा होत आहेत 20 36 धावांचा पाठलाग करताना 20 धावा झालेल्या आहेत सुयश एक आक्रमक असा खेळाडू ज्यांनी फलंदाजी आणि गोलंदाजी असा ऑलराउंडर परफॉर्मन्स आतापर्यंत केलाय आणि आता सुद्धा तो आपल्या संघासाठी एक चांगली खेळी खेळतोय पुढील चेंडू सुयशांना आणि निर्धाव असा चेंडू आणि हे षटक संपतंय दोन षटकांच्या खेळानंतर 20 धावा झालेले आहेत जिंकण्यासाठी या संघाला 36 धावांची आवश्यकता अशा रीतीने दोन षटकांमध्ये अजून 16 रनची आवश्यकता
बारा चेंडू आणि सोळा धावांची आवश्यकता असणारी जिंकण्यासाठी ती अभिजीत तुळपुळे स्वतः कप्तान आणि गोलंदाजी जी धुरा आता ते सांभाळत आहेत त्यांना काहीतरी जादू करावी लागेल. दोन षटकांमध्ये अवघ्या 16 धावांची गरज. गोपाळ गोखले आणि वासुदेव बळवंत फडके यांच्यातला सामना सेमी फायनल नंबर 1. अभिजीत तुळपुळे कप्तान, एक अनुभवी कप्तान आणि अनुभवी खेळाडू, बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. सेमी फायनल नंबर 1 चेसिंग 36-20 विदाउट लॉस. आणि सुंदर असा फटका परत एकदा आणि या वेळेला मात्र अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण, पण दोन धावा काही रोखू शकले नाही आपल्या संघासाठी. धावसंख्या होती 22, धावसंख्या होती 22. सेमी फायनल नंबर 1 चेसिंग 36-22 विदाउट लॉस. पुढचा चेंडू अभिजीत यांचा, सुंदर असा टोलेला चेंडू आणि चांगला क्षेत्ररक्षण, एका धावेवर समाधान. धाव संख्या होते 23. चेसिंग 36 नाव 23 विदाउट लॉस. इट्स अ गुड स्टार्ट. अभिजीत काहीसा वेगळा शॉट मारण्याचा प्रयत्न, जोरदार अपील आणि अपील फेटाळलेले पंचांनी. निर्धाव असा चेंडू, काहीसा वेगळा शॉट मारण्याचा प्रयत्न सुयश यांचा. आणि परत एकदा मोठा शॉट मारण्याच्या प्रयत्नात निर्धाव असा चेंडू. अभिजीत अतिशय टिचून अशी गोलंदाजी करतायत, त्यांना काहीतरी जादू करावी लागेल आपल्या संघासाठी. आणि परत एकदा अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतात अभिजीत कप्तान, वासुदेव बळवंत फडके संघाचे. धाव संख्या होते 23. आणि परत एकदा सुंदर असा फटका सुयश यांचा आणि हा कणकणीत असा चौकार मारलेला आहे, अतिशय महत्वपूर्ण. पुढील गोलंदाज चैतन्य, या सामन्यातलं चौथं षटक, 9 धावा हे संघाला हव्यात. अति तटीचा असा सेमी फायनल नंबर 1 डावखुरा गोलंदाज. आणि परत एकदा या डावखुऱ्या फलंदाजाला अभिजीत तुळपुळे
आणि हा झेल घेतलेला आहे अशा प्रकारे फलंदाज बाद झालेला आहे. नऊ धावा. आता सुयश बघू आपल्या टीम साठी काय करतायत. गोपाळ गोखले आणि वासुदेव बळवंत फडके यांच्यातला सामना. चेसिंग 36 नाव रिक्वायर्स 9 रन्स ऑफ 5 बॉल्स. अतिशय सुंदर असा झेल पकडलाय निर्णायक क्षणी अभिजित कप्तान यांनी आणि आता 5 चेंडूत 9 धावांची आवश्यकता. निर्णायक असा हे षटक रंगतदार सामना होत चाललाय. सुयश आपल्या संघासाठी काय करतायत. अतिशय अति तटीचा हा सामना. पाच चेंडूत 9 धावांची गरज. पुढचा चेंडू सुंदर असा टोलला चेंडू आणि आज झेल सोडलेला आहे आणि 2 धावा सुद्धा या संघाला मिळाल्यात. महत्वपूर्ण असा झेल हा सोडलेला आहे आणि आता 4 चेंडूत 7 धावांची गरज. महत्वपूर्ण असा झेल सुटलेला आहे. सुयश यांच्या फलंदाजीतून हा चौकार मारण्याच्या प्रयत्नात 2 धावा मिळालेल्या आहेत. झेल सुटलेला आहे. महत्वपूर्ण असा झेल. पुढील चेंडू आणि अतिशय जबरदस्त असा चेंडू पिंपळाजीत झालेला फलंदाज. फटका खेळण्याच्या नादात सुयश बाद झालेले एक महत्वाचा खेळाडू बाद झालाय. 3 चेंडू 7 धावा 7 रन्स रिक्वायर इन 3 बॉल्स. सेमी फायनल नंबर 1 बिटवीन गोपाळ गोखले अँड वासुदेव बळवंत फडके टीम. सेमी फायनल नंबर 1 चेसिंग 36 chasing 36 now is 29 runs. So it's 7 runs required. Three balls and 7 runs required. Atishay nirnayak asa he shatak. चैतन्य बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. आतापर्यंत अतिशय तिचून अशी गोलंदाजी त्यांनी केली आहे.
आणि फुल टॉस चेंडू आणि हा झेल घेतलेला आहे अतिशय महत्त्वपूर्ण असा झेल आणि अतिशय सुंदर असा झेल घेतलाय श्रीकांत यांनी महत्त्वपूर्ण असा झेल आणि नवीन फलंदाज येतोय उदय गद्रे स्वतः कप्तान नाव 7 runs रिक्वायर इन 2 balls सेमीफायनल नंबर 1 गोपाळ गोखले वर्सेस वासुदेव बळवंत फडके नाव 7 runs रिक्वायर इन 2 balls दोन बॉल मध्ये 7 धावा झाल्या पाहिजेत निर्णायक असा हा चेंडू आणि फुल टॉस असा हा चेंडू आणि हा झेलबाद झालेला आहे कप्तान उदय गद्रे झेलवा झालेले अतिशय महत्वपूर्ण of this innings very crucial ball ek chendu aur 7 dhawa hai chaitanya आणि सुंदर असा फटका आणि हा झेलबाद 4 balls 4 wickets मिळालेले आहेत
षटकाराने या सामन्याची सुरुवात निखिल खरे या इथे आपल्या विनंतीला मान देऊन या दरम्यान तरुण भारत त्याचप्रमाणे पुढारी या पत्रकार संस्थेचे आणि परत एकदा आणि हा चौकार दुसरा चेंडू सर यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी परशुराम सहाय्यक संघ तसंच ब्राह्मण क्रीडा समिति कल्याण या दोन्ही संस्थांतर्फे आपलं हार्दिक स्वागत करतो. त्यांचे सहकारी देखील इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील मी आपल्या संस्थेतर्फे हार्दिक स्वागत करत आहे. संकेत रानडे आणि हा अतिशय सुंदर असा चेंडू आणि हा महत्वपूर्ण असा झेल सुटलेला आहे संकेत रानडे यांच्या बॅटनी. एक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात निखिल यांनी अतिशय जबरदस्त अशी गोलंदाजी आतापर्यंत सर्व सामन्यात केली आहे. तीन चेंडू दहा धावा झालेले आहेत. संकेत रानडे अतिशय चांगला कमबॅक षटकार आणि चौकारांच्या नंतर निखिल यांचा चौथा चेंडू सामना करतात संकेत आणि सुंदर चेंडू ऑफस्टंपच्या दिशेने मयुरेश यांचं तेवढं चांगलं यष्टी रक्षण निर्धाव पद्धतीचा चेंडू संकेत यांना काही मिळत नाहीये. मोठा मारण्याचा प्रयत्न होता. चौथा चेंडू निर्धाव जातोय. चार चेंडू नंतर दहा धावा अकरा धावा आणि थोडासा रन चुकल्यामुळे पुढचा चेंडू संकेत रानडे यांना. काही सह हे आता सेमी फायनल नंबर टू विनोबा भावे अँड केशव हे युवा संघ आणि सुंदर असा हेलिकॉप्टर शॉट आणि परत एका षटकार बिग सिक्सेस या इथे आपल्या विनंतीला मान देऊन पालघर येथील प्रसिद्ध उद्योजक आणि आपल्या संस्थेचे हितचिंतक श्री प्रताप मार्तंडराव रत्नाकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. परशुराम सहाय्यक संघ त्याचप्रमाणे हार्दिक स्वागत करतो. संकेत रानडे नोन फॉर हिज बिग जायंट सिक्सेस. यानंतर हा शेवटचा चेंडू आणि परत एकदा हा खणखणीत असा षटकार संकेत रानडे. त्यांचं देखील मी परशुराम सहाय्यक संघ त्याचप्रमाणे ब्राह्मण सभा क्रीडा समिती कल्याण यांच्यातर्फे हार्दिक स्वागत करतो. एका षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा झालेल्या आहेत आणि 22 धावा नेहमीप्रमाणे संकेत रानडे यांच्या बॅट मधून तळपलेल्या आहेत आणि त्यामध्ये तीन मोठ्या सिक्सर्स आणि एक चौकार. संकेत रानडे नोन फॉर हिज बिग सिक्सर्स and force and so that one over gone is 23 without loss. Keshav Hitgewar Sangha and Vinoba Bhave and Amit Dixit
प्रणव आपलं पुढचं षटक एक उंचपुरा असा हा बॉलर बघूया आपल्या संघासाठी काय करतोय धावा रोखतोय का अमित दीक्षित आणि परत एकदा हा टोलला चेंडू आणि हा चौका टॅप केलेला आहे ऑफसाइड हलक्या हाताने ऑफसाइडच्या दिशेने खटवताना अमित दीक्षित एका धावेवर समाधान मानतायत आणि आता स्ट्राइकवर येत आहेत ते घणाघाती धुवाधार फलंदाज संकेत रानडे रवी हे सेमी फायनल दोन असून सुद्धा एक जबरदस्त अशी फलंदाजी करतायत संकेत रानडे कुठल्याही प्रकारचा प्रेशर न घेता हा जबरदस्त असा फटकेबाजी करतायत कोल्हापूर पंचक्रोशीतले उंचपुरे असे गोलंदाज आणि परत एकदा हा तटवलेला चेंडू चौकार संकेत रानडे जसा जसा सूर्य तळपत चाललाय तशी संकेतची बॅट अजूनच तळपत चालली संकेत रानडे आणि सुंदर असा उत्तुंग फटका आणि परत एकदा सिक्सर संकेत रानडे संकेत रानडे यांच्या चव्वेचाळीस धावा झालेल्या आहेत फक्त दुसरं षटक चाललंय आणि परत एकदा हा उत्तुंग असा षटकार मैदानाच्या बाहेर आणि अशा रीतीने 50 धावा झालेल्या आहेत
पुढचा गोलंदाज योगेश साठे यांनी व्यासपीठाजवळ यावं. चैतन्य पुढचा गोलंदाज आणि परत एकदा अमित दीक्षित याचा सामना करतील. दोन षटकांचा खेळ इकडे संपतोय. 50 धावा झालेल्या आहेत. बिनबाद योगेश साठे यांनी व्यासपीठाजवळ यावं. योगेश साठे आखूड टप्प्याचा चेंडू अमित यांना आणि हा चौकार मिळालेला आहे. थोडीशी क्षेत्ररक्षणात चूक झाली आहे आणि चैतन्य पुढचा चेंडू आणि खेळण्याच्या नादात ते त्रिफळाचित झाले. यानंतर आतमध्ये गेलेल्या फलंदाजाचं नाव सांगावं कृपया. कौस्तुभ नोन फॉर हिज बिग सिक्स अगेन. साऊथ आफ्रिकेचा बॉलर डेल स्टेन याची आठवण करून देणारा कौस्तुभ पिवलकर इज ऑन स्ट्राइक. कौस्तुभ परांजपे इज ऑन स्ट्राइक. कौस्तुभ परांजपे नोन एज केपी. पुढील चेंडू आणि परत एकदा अतिशय सुंदर असा फटका मारला होता आणि तेवढी चांगली अशी फिल्डिंग केलेली आहे स्वतः गोलंदाजी करताना. एक निर्धाव चेंडू आणि परत एकदा आखूड टप्प्याचा चेंडू कौस्तुभने मारलेला आहे आणि हा झेल टिपलेला आहे. कौस्तुभ हे बाद झालेले आणि अशा प्रकारे या षटकातला हा दुसरा बळी बॉलर चैतन्य. चैतन्य यांनी आपल्या दुसऱ्या षटकामध्ये आणि वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये हा दुसरा बळी मिळवलाय. संघासाठी अतिशय महत्वपूर्ण योगदान देत आहेत. पहिला बळी होता अमित दीक्षित, दुसरा बळी आहे कौस्तुभ परांजपे. जेलबाद करतायत ते कौस्तुभ दामले. अशा प्रकारे अतिशय महत्वपूर्ण शतक. दोन षटकाच्या समाप्तीनंतर जेव्हा 50 धावा धावफलकावर लागल्या होत्या बिनबाद, त्याच्यापासून आता धावसंख्या होते ती म्हणजे 54 आणि दोन गडी बाद झालेले आहे. काहीसा धावांना लगाम लागलेला आहे या षटकात. दोन विकेट अतिशय जबरदस्त अशी टिचून गोलंदाजी करतायत आणि दोन बळी मिळवण्यात यश मिळालंय. अमित दीक्षित आणि कौस्तुभ परांजपे दोन खेळाडू बाद झाले. फार कमी वेळ असं होत की या संघाचे दोन गडी बाद होतात. यानंतर फलंदाजीसाठी येत आहेत ते म्हणजे सार्थक स्ट्राइक वर आहेत ते संकेत रानडे. आक्रमक अशी फिल्डिंग पण लावलेली आहे मयुरेश. फॉरवर्ड शॉट लेगला स्वतः मयुरेश जोशी. काय रणनीती असेल पराग तुला वाटत? हे निश्चितच दबाव टाकण्याचा प्रयत्न करतायत कारण सुंदर अशी गोलंदाजी केलीये आणि टिचून अशी गोलंदाजी करतायत. आता बघूया संकेत. आणि हा अवांतर चेंडू काहीस प्रेशर आलाय कारण परत संकेत हे फलंदाजीला आलेले आहेत त्यामुळे काहीस प्रेशर आलेलं आहे गोलंदाजाला. परत एकदा आणि संकेत यांनी एक धाव काढली. व्हेरी रेअर केस दॅट संकेत स्कोरिंग 1 रन. नाही आतापर्यंत मला असं वाटतं चैतन्याने खूप चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन केलंय. अमित दीक्षित सरका महत्वाचा खेळाडू त्याने माघारी पाठवलेला आहे. संकेत याला देखील रोखून धरलेला आहे.
त्याचप्रमाणे षटकांचा जो किंगमेकर ज्याला म्हणतात कौस्तुभ त्याला देखील त्याने परतंबूत पाठवलेलं आहे. अतिशय महत्वाची भूमिका बजावत आहेत आपल्या संघासाठी चैतन्य. आणि हा पुढचा चेंडू जो आहे अखेर टप्प्याचा चेंडू परंतु दिशाहीन चेंडू पंचांचा अवांतर धावेचा इशारा. आणि रवी दोन षटकानंतर 50 धावा कुठून काढले होते अक्षरशः आणि त्याच्यानंतर फक्त 6 धावा झालेल्या आहेत. खरोखरच अतिशय टिपचून असा गेलेला हा गोलंदाजीचा मारा म्हणता येईल पराग. या दरम्यान हा पुढचा चेंडू आणि सफल होऊन मारण्याचा प्रयत्न होता सार्थक यांचा परंतु केदार यांनी तो काही यशस्वी होऊन दिला. चांगलं यष्टी रक्षण करतायत, एक धाव वाचवतायत संघासाठी. आणि चैतन्य यांनी या षटकामध्ये फक्त 7 धावा दिलेल्या आहेत चैतन्य. आणि दोन बळी महत्वाचे टिपलेले आहेत पराग आपण विसरता कामा नये, कारण त्यांच्यामुळे मला असं वाटतं की ही धावगती जी आहे ती अतिशय त्याचा जो आलेख आहे तो अतिशय खाली केलेला आहे. दोन षटकानंतर 50 आणि 3 षटकानंतर निव्वळ 57 धावा म्हणजे गोलंदाजीमध्ये जी शिस्त लागते त्या शिस्तीचं पालन मला वाटतं चैतन्य यांनी अतिशय चांगल्या प्रकारे केलेलं आहे. आणि यानंतरचं पुढचं षटक जे आहे ते कौस्तुभ दामले यांचं वैयक्तिक पहिलं संघासाठी चौथं षटक घेऊन येत आहेत कौस्तुभ दामले उजव्या हाताने आणि पंचांच्या डाव्या बाजूने तिचून मारा करणारे कौस्तुभ दामले. परत एकदा कौस्तुभ. आता बघूया संकेत रानडे नोन फॉर हिज बिग सिक्सर्स अँड फोर्स दिस ओव्हर ओनली 7 रन्स 3 ओव्हर्स गॉन इज 57 for 2. नाउ बट इट्स व्हेरी इंटरेस्टिंग टू सी इफ कौस्तुभ कॅन गेट संकेत. आय डोंट थिंक दे कॅन इवन क्रॉस 70-75. बट इफ संकेत इज स्टिल देअर आणि वर मारलेला चेंडू आणि दोन धावा मिळालेल्या आहेत असं वाटलं होतं की हा झेल होऊ शकतो परंतु फक्त 2 धावा झालेल्या आहेत. बारा चेंडूत 47 धावा संकेत रानडे यांच्या बॅट मधून. आणि परत एकदा हेलिकॉप्टर शॉट पहिली धाव काढतात अतिशय चोटियाची दुसरी धाव काढणारे संकेत आणि बाद झालेला हा खेळाडू दुसरी धाव काढण्याच्या प्रयत्नात. आणि अशा रीतीने संकेत रानडे परत एकदा 50 धावा झालेल्या त्याच्या इंडिव्हिज्युअल. हाफ सेंचुरी केली आहे. संकेत रानडे अखूट टप्प्याचा चेंडू आणि संकेत बाद झालेला आहे. अशा रीती
गोपाल गोखले संघ सर्व 66 रन झालेले आहेत, 66 रन या धावफलकावर लागलेले आहेत। संकेत रानडे आताच बाद झालाय आणि धावांना सुद्धा चाप लागल्यासारखा झालाय आणि निर्धाव असा चेंडू, धावा काही करता येत नाहीयेत आणि अशा प्रकारे चार षटकांचा खेळ इकडे संपतोय। पराग, मी तुला म्हणत होतो की जर संकेत आणि अमित यांना जर आपण माघारी धाडू शकत असाल, कुठलाही संघ असेल, तर संघाच्या धाव संख्येला त्यांच्या नेहमीच चाप लागेल आणि तेच करायचं काम मला वाटतं विनोबा भावे संघाने केलेलं आहे। अशा प्रकारे 66 रन केलेले आहेत। यानंतर मी श्री रत्नाकर सरांना विनंती करतो, त्यांनी आपल्या खेळाडूंना मेडल्स देऊन गौरवान्वित करायचे। गोपाळ गोखले संघ, हे सगळे सर, गोपाळ गोखले संघ आणि तोवर इकडे मेडल जेवत आहेत। अतिशय चांगली लढत झालेली होती उपांत्य फेरीची गोपाळ गोखले संघाची। सुयश भट एक नावाजलेला खेळाडू, एक जबरदस्त आक्रमक खेळाडू सुयश। धन्यवाद श्रीधर बाकरे। खेळाडूंना इकडे मेडल्स मिळत आहेत। अतिशय अति तटीचा हा सामना झाला होता। आणि या संघात वासुदेव बळवंत फडके या संघांनी बाजी मारली आहे। सर्व नावाजलेले खेळाडू आपला स्वतःचा मेडल स्वीकारताना आक्रमक असे खेळाडू परत एकदा हा आक्रमक असा खेळाडू आणि अशा प्रकारे सेमी फायनल नंबर 2 आणि हा 67 धावांचा टार्गेट विनोबा भावे संघाला। धन्यवाद रत्नाकर सर, आपले आभारी आहे। यानंतर मी फायनल नंबर 2 आणि विनोबा भावे संघाला, निखिल खरे यांच्या संघाला 67 धावांचा पाठलाग करायचा आहे। 66 धावा झालेल्या आहेत। केशव हेडगेवार संघ सेमी फायनल नंबर 2 बिटवीन विनोबा भावे अँड केशव हेडगेवार टीम। केशव हेडगेवार टीम। यानंतर आपल्या इथे उपस्थित झालेले आपले पाहुणे आणि मान्यवर श्री आपले हितचिंतक आणि आपल्याच पैकी एका खेळाडूचे पिताश्री, त्याचप्रमाणे पालघर पंचक्रोशीतले अतिशय प्रथितयश असे श्री रत्नाकर साहेब यांचा शाल, तुळशीचं रूप आणि मानचिन्ह देऊन गौरव करावा असं मी सुयोग खरे यांना मी नम्र विनंती करतो। आपले छायाचित्रकार कुठे असतील तर त्यांनी कृपया व्यासपीठाजवळ यावं। समीर घैसास जी सर्वांना मी इथे नमूद करू इच्छितो की आपलं 2 दिवसाचं जे भोजन न्याहारी आणि संध्याकाळचा उपहार याची जी काही व्यवस्था होती त्याच्यासाठी जे काही सर्व सहकार्य लाभलं ते आपले रिकी रत्नाकर, राकेश रत्नाकर यांनी, त्यांचे वडील श्री
प्रतापजी मातणराव रत्नाकर यांच्या सहाय्याने आपल्या पूर्ण दोन दिवसाच्या आयोजनाला सढळ हस्ते देऊ केलेलं आहे. तरी रत्नाकर सरांचे आणि विकीचे मी खूप खूप आभार मानतो आणि सुयोग यांना विनंती करतो की हे छोटंसं आमचं प्रेमाचं प्रतीक म्हणून ऋषीचं रूप आणि सन्मान चिन्ह घेऊन आम्हाला. थँक्यू सो मच सर. निखिल स्वतः कप्तान आणि यानंतर आपण कौस्तुभ परांजपे. पहिला चेंडू आणि हा पहिला चेंडू टाकलेला आहे आणि हा आपल्याला या पूर्ण दोन दिवसाच्या आयोजनासाठी ज्यांनी टी शर्टचं पूर्ण सहकार्य केलं असे सागर जोशी इथे उपस्थित आहेत. तरी मी कल्याण क्रीडा ब्राह्मण समाज समिती कल्याण कार्यकारी पदाधिकारी आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करावा. कौस्तुभ आपला पुढचा चेंडू. निखिल एका क्रमांकाचा खेळाडू परत एकदा अतिशय सुंदर असा टोलवलेला चेंडू आणि फिल्डर नेम गौरव गर्गे यांनी हा उत्कृष्ट झेल टिपलेला आहे निखिल यांचा. या दरम्यान तरुण भारत वृत्तसंस्थेचे त्याचप्रमाणे पुढारी या वृत्तसंस्थेचे ज्येष्ठ पत्रकार श्री देवंत साहेब उपस्थित झालेले आहेत. त्यांना देखील तुळशीचं रोप सुनो गौर से दुनिया वालों नवीन फलंदाज गौरवान्वित करावं असं मी योगेश यांना विनंती करतो. आणि परत एकदा उत्तुंग फटका आणि संकेत रानडे खेळ कधी सोडत नाहीत. पुढचा चेंडू आणि हा चौका
तीन चेंडूंमध्ये 14 धावा केलेल्या आहेत. दोन बळी घेण्यात यश मिळाले कौस्तुभ यांना. बघूया कौस्तुभ. आणि हा परत एकदा बाद झालेला फलंदाज कौस्तुभ परांजपे आणि तीन बहुमूल्य अशा विकेट या संघाने गमावलेल्या आहेत. आता नवीन फलंदाज मयुरेश एक आक्रमक असा खेळाडू. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. कोंबऱ्याची कोंबरा कुठं गेला रे. आणि परत एकदा संकेत रानडे हा गोलंदाजी करायला आलेला आहे. All-rounder performance by Sanket Ranade. His power hitting sixers and fours now. Atishay Sundar asa. Atishay Sundar ashi golandaji kartoy Sanket. Parat ekda apna sanghasathi bahumulya asa yogdan detana distoy. संकेत मयुरेश यांना आणि तटावलेला चेंडू आणि हा चौकार. मयुरेश यांनी हा तटवलेला चेंडू सीमा पार गेलेला आहे. परत एकदा संकेत रानडे. मयुरेश यांना अतिशय सुंदर अशी सुंदर असं यष्टी रक्षण केलंय. जोरदार अपील केलं होत पण पंचांनी ते फेटाळलेलं आहे. अतिशय सुंदर असं यष्टी रक्षण केलंय. संकेत मयुरेश यांना आणि परत एकदा अतिशय सुंदर असा चेंडू निर्धाव असा चेंडू. परत एकदा संकेत मयुरेश यांना मारलेला पिना पुराणिक आणि एक धाव मिळते. व्यक्तिमत्व बॉल काय अडवू शकले नाहीये परंतु एकच धाव या संघाला मिळते. एकोणीस धावा झाल्या आहेत. संकेत रानडे यांचा हा पुढचा चेंडू. आणि परत एकदा अटवलेला हा चेंडू आणि हा झेलबाद झालेला आहे. संकेत यांना ही विकेट मिळते. परत एकदा गोलंदाजी.
क्रिश जोशी बैट्समैन नेम प्लीज. श्रीकांत श्रीधर एक नवीन फलंदाज मयुरेश आणि श्रीधर बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. आणि अमित दीक्षित एक हुशार असे गोलंदाज नावाजलेले खेळाडू आपल्या संघासाठी त्यांनी आतापर्यंत निश्चितच सर्व प्रकारे चांगल्या कामगिरी केलेल्या आहेत. आणि आता परत एकदा सेमी फायनल नंबर टू बिटवीन विनोबा भावे आणि केशव हेडगेवार टीम. इन द मीनवाइल अमित दीक्षित नाव द बॉल इन हिज हँड. आणि सुंदर असा टोलला चेंडू आणि आज सीमा पार. चौकार मारलेला आहे पहिल्याच चेंडूत. पुढचा चेंडू सुंदर असा यष्टीरक्षण करायला गेलेला आहे. निर्धाव असा चेंडू अमित दीक्षित यांच्याकडून धावा झाल्या आहेत. फुल टॉस चेंडू संकेत यांच्याकडे. संकेत अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा करतात. वन ऑफ द बेस्ट ऑलराउंडर संकेत रानडे. बॅटिंग बॉलिंग अँड नाव इट्स फिल्डिंग. अमित आपला पुढचा चेंडू फुल टॉस मयुरेश यांना आणि जोरदार असा प्रहार षटकार. हेलिकॉप्टर शॉट ऑफसाइडच्या दिशेने आणि हा चौकार. सात चेंडू आणि 33 धावा. 7 बॉल्स 33 रन्स रिक्वायर. नाउ इट्स व्हेरी डिफिकल्ट टास्क फॉर विनोबा भावे टीम. लेट्स सी व्हाट हॅपन. अमित दीक्षित व्हेरी क्लेवर क्रिकेटर. इन हिज लास्ट बॉल मयुरेश टोलेला चेंडू अमित पटवर्धन यांच्याकडे. पहिली धाव काय रोखू शकले नाहीत आणि दुसरी धाव आणि अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण अमित पटवर्धन यांच्याकडून डायरेक्ट थ्रो आणि फलंदाज बाद झालेला आहे. मयुरेशने मारले तरी एक जादूच होऊ शकते. नवीन फलंदाज मयुरेश बॅट्समन नेम प्लीज.
चैतन्य नवीन फलंदाज सहा चेंडूं मध्ये हे अवघड असं आव्हान 33 धावांचं लक्ष सहा चेंडूं मध्ये विनोबा भावे संघाला अतिशय सुंदर अशी सुरुवात निखिल खरे यांनी केली होती नंतर काहीसे ढेपाळले आणि सुंदर असा फटका पहिला षटकार त्यांनी मारलेला आहे एक नावाजलेला असा खेळाडू 5 चेंडूंमध्ये 26 धावा हव्यात एनीथिंग इज पॉसिबल इन 5 बॉल्स इफ द बॅट्समन हिटिंग 5 सिक्सेस परत एकदा 5 चेंडूंमध्ये 33 धावा अतिशय अतितटीचा हा सेमी फायनल नंबर 2 चा सामना पाच चेंडू 26 धावा हवे पुढचा चेंडू आणि हा निर्धाव असा चेंडू 4 चेंडूंमध्ये 26 धावा आता या संघाला हव्यात नाव इट्स जस्ट अ फॉर्मॅलिटी फॉर द बॉलर चार चेंडूत 26 धावा परत एकदा जोरदार असा प्रहार चेंडू जातोय अमित पटवर्धन यांच्याकडे एक जबरदस्त असं क्षेत्ररक्षण करतायत अमित एक नावाजलेले पंचकोशीतले हे खेळाडू अमित पटवर्धन आणि अवांतर धाव मिळते या संघाला अवांतर धावा देण्याची खरं गरज नाहीये नाव इट्स जस्ट अ फॉर्मॅलिटी पुढचा चेंडू तटवलेला मयुरेश यांनी आणि परत एकदा क्षेत्ररक्षण करतोय कौस्तुभ परांजपे नोन हिज ग्रेट बॉलिंग ऍक्शन जस्ट ऍज टेल स्टेन फ्रॉम साऊथ आफ्रिका पुढचा चेंडू परत एकदा तटवलेला आहे लेग साइडच्या दिशेने आणि हा बॉल चौकार एक चेंडू राहिलेला आहे आणि 19 रन्स नाव इट्स जस्ट 1 ball 19 runs आणि हा झेलबाद झालेला आहे शेवटच्या चेंडूवर आणि केशव हेडगेवार संघ परत एकदा जिंकलेला आहे आणि हा फायनलला गेलेला आहे अशा प्रकारे वासुदेव बळवंत फडके आणि केशव हेडगेवार संघ यांच्यातली फायनल मॅच आता थोड्याच वेळात सुरू होईल अतिशय तुल्यबळ असे दोन संघ होते पराग आणि या संघामध्ये केशव हेडगेवार संघाचा विजय झालेला आहे विनोबाभावे संघ पराभूत होतोय उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये आणि अंतिम सामना मात्र होणार आहे आता तो म्हणजे केशव हेडगेवार संघ आणि वासुदेव बळवंत फडके संघ दोन्ही संघांच्या कर्णधारांना मी विनंती करेन त्यांनी त्वरित नाणेफेकीसाठी व्यासपीठाजवळ यायचे दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे त्यांनी विकेट जवळ लाईन अप करावा शेवटचा सामना आहे अंतिम सामना तिसरा आणि चौथा पारितोषिक आपण अंतिम आणि उपविजेते जे असतील त्याच्या मागोमागच देऊ वेगळा सामना खेळवण्यात येणार नाही त्यासाठी
टॉस हा विकेट वर केला जाईल. दोन्ही संघांनी आपला लाईनअप विकेट जवळ करून घ्यावा. हॅलो हॅलो केशव बळीराम हेडगेवार संघ अंतिम फेरीत दाखल झालेला आहे. त्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन आणि अंतिम सामन्यासाठी त्यांना शुभेच्छा. अंतिम सामन्यासाठी त्यांची लढत होते ती म्हणजे वासुदेव बळवंत फडके संघाशी, ज्याचे कर्णधार आहेत अनुभवी असे अभिजित तुळकुळे सर. दोन्ही संघांना नम्र विनंती आहे, दोन्ही संघांनी आपापली लाईनअप करून घ्यावी विकेट जवळ. मान्यवरांच्या हस्ते दोन्ही संघांचं त्याचप्रमाणे इथे उपस्थित असलेले मान्यवर श्री रत्नाकर साहेब, त्याचप्रमाणे कर्जत ब्राह्मण सभेचे महेश वैद्य साहेब यांना मी नम्र विनंती करतो, त्यांनी या अंतिम सामन्यासाठी विकेट जवळ यावे. मान्यवर इथे उपस्थित होत आहेत, त्याच्यामुळे केशव बळीराम हेडगेवार संघाला विनंती आहे त्यांनी त्वरित लाईनअप करून घ्यावा. आपल्याला 5 मिनिटाचा ब्रेक दिला जाईल टॉस उडवल्यानंतर. दोन्ही संघांनी आपला लाईनअप करून घ्यावा विकेट जवळ कृपा करून. अमित दीक्षित संकेत रानडे यांना नम्र विनंती आहे, त्यांनी आपापल्या खेळाडूंचा लाईनअप जो आहे विकेट जवळ तो करून घ्यायचा. मान्यवर इथे उपस्थित झालेले आहेत. अंतिम आणि अतिशय महत्त्वाचा सामना ब्राह्मण प्रीमियर लीगचा 2020 वर्ष पहिले पर्व पहिले आपण 4 गट केले होते ए बी सी डी आणि त्यामध्ये सी गटातील हेडगेवार संघ आणि डी गटातील वासुदेव बळवंत फडके संघ हे दोन संघ अंतिम सामन्यासाठी चुरस निर्माण करणार आहेत या कर्जतच्या पवित्र पावन भूमीमध्ये. आणि या दरम्यान आपले सर्व मान्यवर तिथे उपस्थित आहेत. दोन संघांनी आपला हॅलो दोन्ही लाईनअप केलेला आहे आणि नाणेफेक करण्यासाठी येथील मान्यवरांना मी विनंती करतोय. कर्णधारांनी अतिशय महत्त्वाचा असा अंतिम फेरीचा सामना
हॅलो आपल्या इथे चालेल. हॅलो हॅलो चेक चेक दोन्ही संघांचे कर्णधार यांनी मान्यवरांना खेळाडूंचा परिचय आणि हस्तालोचन करून द्यायचे. नाणेफेक होते या दरम्यान दोन्ही कप्तानांमध्ये आणि बघूया कोण नाणेफेकीचा बाजीराव ठरतोय. आणि अशा प्रकारे नाणेफेकीचा बाजीराव ठरतोय तो म्हणजे रवींद्र नाणेफेक. कोणी जिंकले? केशव बळीराम हेडगेवार संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतलेली आहे आणि वासुदेव बळवंत फडके संघाला क्षेत्र रक्षणासाठी पाचारण करतायत. आणि आपला सर्वांना कळवायला एक अत्यंत आनंदाची बातमी या दरम्यान माझ्याकडे आलेली आहे आणि यासाठी आपण प्रताप सरांचे खरंच मनापासून धन्यवाद आणि आभार मानले पाहिजे. आपल्या बक्षिसाच्या रकमेचा काही भाग जो आहे तो प्रताप सरांनी उचलायचा ठरवलेला आहे. प्रताप सरांनी आपल्याला द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जे आहे त्याचं प्रायोजकत्व दिलेलं आहे. धन्यवाद प्रताप सर, आपले मनापासून आभार. अंतिम सामना जो होतोय आणि हा अंतिम सामना इथे केशव बळीराम हेडगेवार संघ आणि वासुदेव बळवंत फडके संघ, आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक यांच्या हे दोन संघ उतरलेले आणि अंतिम सामन्यामध्ये चुरस निर्माण करणार आहेत या कर्जतच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पटांगणामध्ये. हॅलो 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 चेक चेक हॅलो 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 चेक चेक हॅलो 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 हॅलो. आपण सर्वांना पुन्हा एकदा मी एक अत्यंत आनंदाची बातमी देतोय. ती म्हणजे द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जे आहे ते श्री प्रताप मार्तंडराव रत्नाकर साहेब यांच्याकडनं आपल्या कमिटीला मिळत आहे. तरी प्रताप सरांचे खूप खूप धन्यवाद. त्यांना आयोजन हे अत्यंत चोख आणि शिस्तीनं झालेलं आवडलेलं आहे आणि त्या आनंदामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ही पारितोषिक त्यांच्याकडनं देण्यात येणार आहेत. धन्यवाद सर. वासुदेव बळवंत फडके आणि केशव हेडगेवार आणि चार षटकांचा सामना अंतिम होणार आहे हा, याची संघांनी नोंद घ्यायची आहे. केशव हेडगेवार संघ यांनी टॉस जिंकलेला आहे या फायनल मध्ये आणि परत एकदा संकेतची टीम जर जिंकली तर आत्ताच रत्नाकर सर यांच्याकडून 5,000 रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे जर संकेत रानडेची टीम जिंकली तर. बघूया आता केशव हेडगेवार संघ काय करतो. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत
परशुराम सहायक संघ व ब्राह्मण सभा क्रीडा समिति कल्याण आयोजित ब्राह्मण प्रीमियर लीग 2022 पर्व पहिले याचा अतिशय सुंदर रीत्या आयोजन केलं होतं आणि आता ती वेळ आली आहे की फायनल मॅच आजच्या दिवसातली ही फायनल मॅच कोण होणार विजेता आता लवकरच कळेल. केशव हेडगेवार संघ आणि वासुदेव बळवंत फडके यांच्यामध्ये या दोन तुल्यबळ संघांमध्ये आता ही होणारी फायनल मॅच. अभिजित तुळपुळे या संघाचा कर्णधार, वासुदेव बळवंत फडके या संघाचा कर्णधार, अतिशय आक्रमक असा खेळाडू, एक नावाजलेला खेळाडू. आणि केशव हेडगेवार संघ, संकेत रानडे वन ऑफ द ग्रेट ग्रेट हिटर, ही इज डीलिंग इन सिक्सर्स अँड फोर्स ओनली. नाव द फायनल टाइम फॉर संकेत. टू प्रूव्ह हिमसेल्फ ॲज अ नोन ॲज अ बिग मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच संकेत रानडे यांना मिळतंय. परत एकदा संकेत रानडे यांनी स्टेजवर यावं फायनल खेळण्याच्या आधी. परत एकदा संकेत रानडे यांनी स्टेजवर यावं. एक जबरदस्त अशी सुरुवात त्यांनी केली होती. 16 चेंडूत 54 धावा केल्या आहेत आणि त्यामध्ये 7 खणखणीत अशा सिक्सर्स आणि 2 चौकार मारलेले आहेत. आणि हाफ सेंचुरी करण्याची संकेत ही तिसरी वेळ होती. तरुण भारत वृत्तसंस्थेचे पत्रकार श्री डेरवणकर सर यांना विनंती करतोय संकेत यांना हा सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवान्वित करावं. एक विकेट, 2 कॅच आणि 54 महत्वपूर्ण रन्स असा जबरदस्त परफॉर्मन्स करत संकेत रानडे परत एकदा मॅन ऑफ द मॅच. आपल्या स्वतःच्या इंडिव्हिज्युअल आणि संघासाठी त्यांनी बरंच काही केलंय आणि आता बघूया हे फायनलला काय करतायत. दिस इज द फायनल टाइम फॉर संकेत रानडे टू प्रूव्ह हिमसेल्फ ॲज नोन ॲज अ बिग हिटर सिक्सर्स अँड फोर्स. आणि आजच्या दिवसातला हा फायनलचा सामना आजच्या दिवसातले हे माननीय पंच सुमित लेले आणि मिलिंद नवाते फायनलच्या मॅचचे हे नावाजलेले असे पंच. दोन्ही दिवस यांनी अतिशय उत्तमरित्या आपली जबाबदारी स्वीकारली आहे. कर्वे बंधू आणि सुमित लेले, मिलिंद नवाथे हे 4 पंच. त्याचप्रमाणे हॅलो हॅलो व्हॉइस थ्रो प्लीज. हॅलो हॅलो थ्रो हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो राईट. परत त्याचप्रमाणे आपल्या पूर्ण 12 सामन्यांना ज्यांनी हा 12 सामने जे झाले कालचे आणि आजचे 7 सामने असे 19 सामने हा 19वा सामना होतोय. तर पूर्ण 19 सामन्यांना ज्यांनी स्कोरिंगची पूर्णपणे धुरा जी आहे ती लिलया एका जागेवर बसून आपल्या सुवाच्य अक्षराने सांभाळली असे 74 वर्षाचे तरुण श्रीकांत कुपेरकर सर, गिवन अ बिग राऊंड ऑफ अप्लॉज फॉर यांनी अतिशय चांगली आणि चोख कामगिरी बजावलेली आहे. तरुणांना लाजवेल अशी यांचा असा हा यांचा उत्साह सरांचा. सरांची मी थोड्या वेळापूर्वी बोलत होतो पराग,
परत थोड्या वेळापूर्वी मी सरांशी बोलत होतो आणि मला समजलं की सरांशी बोलताना की आपल्याला हे लाभलेलं व्यक्तिमत्व म्हणजे किती बहुगुणी बहुआयामी आहे. 2007 पासून सरांनी स्कोरिंगला सुरुवात केली, त्या अगोदर सर अ दर्जाचं म्हणजे ए क्लास डिव्हिजनचं क्रिकेट खेळत होते. त्यांनी डबल सेंचुरी मारलेली आहे आणि त्यांचं चांगल्या पेपरला कटिंग्स आलेले होते. त्यांनी मला कटिंग्स दाखवले. विजय मर्चंट, वानखेडे यांसारख्या त्यावेळच्या प्रतितयश व्यक्तिमत्वांकडून सरांचा गौरव झालेला आहे. खूप चांगले चांगले कटिंग सरांकडे आहेत. क्रिकेटसाठी सर्व आयुष्य त्यांनी आत्तापर्यंत दिले आहेत आणि आपल्या या सामन्यांना कल्याणचे असतील किंवा आता आपण इथे आयोजित केली तर ह्या सगळ्या सामन्यांना सरांचं नेहमी स्कोरिंगचं सहकार्य जे आहे ते 2 दिवस असो 3 दिवस असो सर इथे ठाण मांडून बसतात आणि म्हणतात की मी स्कोरिंग करणार, माझ्याशिवाय कोणी करणार नाही. आणि अशा प्रकारे उत्तम तू अक्षर पण बघशील, अजूनही 74 वर्ष झालेली आहेत सरांना पण असं वाटत नाही, त्यांचा हात अजूनही तेवढाच ताठ आणि सुंदर अक्षर. त्यामुळे आमचा देखील मनोबल जे आहे, उत्साह आहे, ते कायम ठेवण्यामध्ये सरांनी महत्वाचं योगदान दिलेलं आहे. तर असे आमचे लाडके सर ज्यांना आम्ही श्रीकांत काका म्हणतो पण त्यांना काका म्हटलेलं अजूनही आवडत नाही. ते म्हणतात मला हा मला आनंद म्हणा किंवा मला सर म्हणा पण मला काका म्हणू नका. आणि रवींद्र त्यांची एक अजून एक खासियत आहे की हे अख्खा दिवस एकाच जागेवर बसून जेवणाचा आस्वादही त्यांनी घेतलेला नाही दोन्ही दिवसात. अतिशय डेडिकेशन आणि मिस्टर परफेक्शनिस्ट असं म्हणता येईल. आणि परत एकदा फायनल मॅच. तर ज्याप्रमाणे आपल्याला लेखी स्वरूपाचे स्कोरर मिळालेले आहेत त्याचप्रमाणे आपल्याला इथे डिजिटल स्वरूपामध्ये जे स्कोरर मिळालेले आहेत ते म्हणजे माझे कल्याणचे परम मित्र संकेत भिडे आणि त्यांचे सहकारी. 2 दिवस क्रिकेट बज या ॲपवर अतिशय अचूकपणे सर्व खेळाडूंच्या रेकॉर्डची नाव नोंदणीपासून त्यांच्या स्कोरिंग जो आयुष्यात कायम लक्षात राहील अशा प्रकारे संकेत आणि त्यांच्या सहकार्यांनी जे सहकार्य केलेलं आहे डिजिटल ॲपद्वारे नोंदणी करून स्कोरिंग करण्यामध्ये, त्याबद्दल संकेत यांचे देखील मी खरोखर मनापासून धन्यवाद देतो. अतिशय चांगल्या प्रकारचं असं मला वाटतं क्रिकेट सामने. आपल्याला वाटतं की तिथे फक्त फिल्डर खेळतायत, खेळाडू खेळतायत, त्यांचं योगदान आहे, पण परंतु तसं नसतं. अंपायर्स, स्कोरर यांचं देखील तेवढंच बहुमूल्य असं योगदान असतं पराग, आणि ते त्यांनी बजावलेलं आहे, त्याच्यामुळे आयोजनाला अजून मजा आलेली आहे. निश्चितच त्या संकेतनी पहिल्या चेंडूपासून आत्तापर्यंत अतिशय सुंदर अशी भूमिका बजावलेली आहे. प्रत्येक बॉलचा स्कोरिंग अपडेट हा तो गेले 2 दिवस अतिशय चोखपणे पार पाडतोय आणि त्यामुळेच इथे जे प्रेक्षक आले नाहीयेत ते डिजिटल माध्यमातून ह्या मॅचचा आनंद घेऊ शकतायत. हे केवळ आणि केवळ संकेतमुळे शक्य झालंय. सो संकेत नावाचा दबदबा ह्या ग्राउंडमध्ये आज आहे. आणि आता संकेत रानडे. सो नाव द फायनल मॅच बिटवीन केशव हेडगेवार अँड वासुदेव बळवंत फडके. केशव हेडगेवार वन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. दिस इज द फायनल टाइम फॉर द डे फॉर संकेत रानडे टू हिट द सिक्सर्स अँड फोर्स. अमित दीक्षित आणि संकेत रानडे हे नावाजलेली जोडी मैदानात उतरली आहे. सुमित लेले आणि मिलिंद नवाथे ह्या फायनल मॅचचं पंच म्हणून आलेले आहेत. एक नावाजलेले पंच इथे मान्यवरचे उपस्थित आहेत, त्यांना मी विनंती कुपेरकर सरांनी आपल्यासाठी त्यांच्या आयुष्य कारकिर्द मांडणारं हे छोटस जे कटिंग्स आहेत त्या इथे ठेवलेले आहेत. आणि या फायनल मॅचचा पहिला चेंडू, अंतिम सामन्याचा पहिला चेंडू घेऊन येत आहेत ते गोपाळ गोखले संघाकडनं, माफ करा वासुदेव बळवंत फडके संघाकडनं. प्रसाद कर्वे सामना करतील. संकेत यॉर्कर पद्धतीचा चेंडू, पहिला चेंडू आणि अतिशय जबरदस्त असा चेंडू रनआउट करायचा होता
परंतु अतिशय जबरदस्त असा चेंडू, निर्धाव चेंडू। हेलो चेक संकेत रानडे आणि संकेत रानडे पायचित होतायत, पहिला आणि मोठा बळी मिळतोय प्रसाद कर्वे यांना आणि दुसऱ्या चेंडूवर संकेत। खूपच अनिश्चिततेचा खेळ असतो, महत्त्वाचा बळी मिळालाय त्याच्यामुळे धावांची धावगती निश्चित कमी होऊ शकते, परंतु केशव बळीराम हेडगेवारांचा संघ जो आहे तो खूपच तुल्यबळ आहे, चांगली बॅटिंग डेप्थ आहे। आणि आपल्या समोर असे काही प्रेक्षक आलेले आहेत की जे बाहेर गेल्याशिवाय हा सामना सुरू होऊ शकत नाही। संकेत रानडे पराग, मी तुला म्हणत होतो की धावगतीला निश्चित आता मोठा रोख लागू शकतो, कारण संकेत ची क्षमता ही फक्त 4 आणि 6 मारण्याचीच जी आहे ती आता कुठेतरी त्याला अटकावं लागेल। अमित दीक्षित हे सुद्धा अत्यंत कीर्तिमान असलेले असे फलंदाज आहेत, या दरम्यान सार्थक स्ट्राईक घेत आहेत आणि सुंदर असा क्षेत्ररक्षण केलेलं आहे, अतिशय सुंदर असं क्षेत्र रक्षण, एकही धाव काढू शकले नाहीत। अमित दीक्षित यांनी त्यांना परत पाठवलंय, धाव काय घेऊ शकले नाहीत। परक मला असं वाटतं कुठेतरी दबाव आहे हा, निश्चितच संकेत दुसऱ्याच बॉल मला बाद झाल्यामुळे हे प्रेशर क्रिएट झालेलं आहे या फायनलचं, आणि हीच या फायनल मॅचची मजा आहे असं आपण म्हणू शकतो। So it's not a game of cricket, Parag, so to say, but it's a game of mind. If you keep your nerves tight, then game is yours. Absolutely. पुढे सरसावत मारतायत, बघूया काय होतंय ते। परत एकदा सुंदर फटका, दुसरी धाव काढतायत पण ती काय काढू शकले नाहीत, सुंदर असं क्षेत्र रक्षण केलंय। मला असं वाटतं की यावेळेला अमित यांनी सार्थक यांच्याशी बोलण्याची खूपच आवश्यकता आहे, कारण सार्थक यांनी 2 वेळेला जे काही केलेलं आहे ते म्हणजे स्वतःहून विकेट देण्यासारख्या गोष्टी आहेत या, ज्यावेळेला संकेत माघारी परततोय त्यावेळेला अशा चुका करणं हे खूपच महागात पडू शकतं या संघाला। आणि निश्चितच रवी, आता अमित दीक्षित यांना तळपत्या उन्हात डोक्यावर बर्फ ठेवून काम करावं लागेल त्यांच्या फलंदाजी। खूपच मोठी जबाबदारी आहे अमित यांच्यावर पराग, कारण संकेत सारखा कीर्तिमान फलंदाज जेव्हा तंबूत एवढ्या लवकर परततो पहिल्याच चेंडूवर, त्यावेळेला अमित यांची धुरा फार मोठी होऊन जाते। प्रसाद अतिशय चोख कामगिरी बजावतायत आपली, सुंदर चेंडू, अतिशय सुंदर अशी गोलंदाजी, स्वतःच्याच गोलंदाजीवर त्यांनी सुंदर अशी फिल्डिंग केलेली आहे आणि अशा प्रकारे टिचून अशी गोलंदाजी करतोय एक उंच पुरा असा खेळाडू वासुदेव बळवंत फडके संघाचा। अतिशय दबाव आणलेला आहे केशव हेडगेवार संघावर। पुढचा चेंडू अमित यांना तटावलेला हा चेंडू, एक धाव काढतायत, दुसरी धाव काय काढू शकत नाहीत संघाच्या, धाव संख्येत वाढ आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर 2 धावा झालेल्या आहेत, 2 धावा झाल्या आहेत आणि 1 बाद झालेला आहे, 1 मोठा गडी संकेत रानडे हा बाद झालेला आहे। सो इट्स अ फायनल मॅच बिटवीन केशव हेडगेवार अँड वासुदेव बळवंत फडके टीम। केशव हेडगेवार टीम हॅड वन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट, संकेत रानडे आउट फॉर द सेकंड बॉल अँड नाव द क्रिएट प्रेशर टू दिस टीम, 1 ओव्हर गॉन, 2 रन्स अँड 1 विकेट डाऊन। पुढील षटक घेऊन येतो श्रीकांत, बघूया अमित दीक्षित
हाताने उजव्या हाताने टिचून मारा करतात असे ते श्रीकांत जोशी रत्नागिरी पंचकोशीतले अतिशय नावाजलेले अष्टपैलू असे हे व्यक्तिमत्व सामना करताय ते अमित वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतात श्रीकांत जोशी बघूया आता ह्या सामन्यातील विजेता कोण आता काहीच वेळात ठरेल फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता पायार मारा केलेला फ्लिक केला अमित यांनी एक धाव काही रोखू शकत नाहीयेत धावसंख्या होती ती तीन फक्त तीन धावा झालेल्या आहेत एक गडी बाद झालाय नो सिक्सर अँड नो फोर मी तुला म्हटलं होतं पराग नाव संकेत बाद झाल्यानंतर याच धाव्यात तीन नसत्या संकेत असत तर या कदाचित तीस असत्या एवढा फरक आहे एका फलंदाजाचा निश्चितच पुढचा चेंडू सार्थक सफल होत आहे स्कूप शॉट मारलेला आजच्या दिवसातला हा पहिला चौकार थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू होता वेळ मिळाला सार्थक यांना स्कूप करायला चांगला स्कूप केलाय चौकार मिळवत आहेत धावसंख्या झाली आहे ती सात धावगतीला वेग येतोय या चौकाराने बघूया पुढचा चेंडूचा सामना कसा करतायत सार्थक श्रीकांत यांच्या श्रीकांत आपला पुढचा चेंडू पुढे सरसावून पॉइंटच्या दिशेने मांडला गच्छायाचं क्षेत्र रक्षण आणि चौकार मारलेला आहे ही एक धाव सुद्धा होऊ शकली नसती रवी पण काहीस ढिसाळाचं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आणि हा चौकार मिळालेला या संघाला एक यामुळे फलंदाजाचा आत्मविश्वास जो आहे तो निश्चितच दुणावणार आहे पराग मला असं वाटतं निश्चितच आणि गोलंदाजाचं थोडस खच्चीकरण यामध्ये पण पर्याय नाही श्रीकांत तेवढेच स्ट्रॉंग पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न परंतु काही जमत नाही निर्धाव पद्धतीचा चेंडू अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतायत त्याला क्षेत्ररक्षणाची साथ लाभली पाहिजे मारा करतायत एक छोट्याशा चुकीमुळे एक चौकार गेला होता याच्या आधीच्या बॉलला पुढचा चेंडू आणि परत एकदा तटावलेला आहे लेग साईडच्या दिशेने पण अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण मला असं वाटतं त्यांचा कुठेतरी प्रयत्न होता की बिड विकेटच्या वरती मारावा पण बॅटची आतली कडा लागली आणि हा फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय धावसंख्या होतीये 12 दुसरा षटक चालू धावसंख्या होतीये 12 आणि अमित पुन्हा एकदा स्ट्राईकवर पराग महत्वाची भूमिका बजावताना बघूया संघासाठी काय योगदान करतायत श्रीकांत यांचा पुढचा चेंडू सामना करतील अमित आणि परत एकदा अमित यांनी जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला होता पण फक्त एक धाव त्यांना काढता आली आणि अशा प्रकारे दोन षटकांचा हा खेळ इथे संपतोय आणि फक्त 13 धावा झालेल्या आहेत अतिशय सुंदर अशी गोलंदाजी केलेली आहे आणि धावांना पूर्णपणे लगाम घातलेला आहे जास्त श्रेय प्रसाद यांना जायला पाहिजे कारण महत्वाचं बळी जेव्हा तुम्ही पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या टिपता तो म्हणजे संकेत रानडे यांच्या स्वरूपात तेव्हा तुम्ही 13 धावा म्हणजे अतिशय चांगलं योगदान केलेलं आहे निश्चितच आणि परत एकदा अभिजित तुळपुळे कप्तान वासुदेव बळवंत फडके या संघाचे कप्तान आता
आलेले आहेत आतापर्यंत. परक अजून एक गोष्ट तू नीट ऑब्झर्व केलीस तर तुला समजेल की संकेत याच्या तंबूत परतण्याने सर्व जे इथे क्षेत्ररक्षण करतायत या संघाचे खेळाडू त्यांचा देखील आत्मविश्वास जो आहे, त्यांची जी देहबोली आहे ती अतिशय सकारात्मक आहे. हेच जर संकेत मारत असता तर कदाचित ते फक्त चेंडूकडे बघत राहिले असते. बरोबर. इन द मीनवाइल या दरम्यान अमित यांनी हा स्क्वेअर कट केलेला चेंडू दोन धावा काही रोखू शकत नाहीयेत. अभिजित तुळपुळे, खर तर रवी असं म्हणावं लागेल की आपल्या इकडे आलेल्या पाहुण्यांना सुद्धा इतक्या कमी धावा ऐकायची सवय नाहीये जेव्हा संकेत बॅटिंगला येतो, त्यामुळे निश्चितच हा दबाव एका फायनलचाच असू शकतो असं वाटतंय. नाही, प्रसाद यांनी टाकलेला उत्तम चेंडू, संकेत यांची जजमेंट थोडीशी चुकली आणि तो पायावर लागला आणि ते आणि हा झेड टिपलेला आहे यांच्यावर सुद्धा दिसतोय. सर्वांच्या माहितीसाठी एक गोष्ट मी इथे सांगू शकतो, अभिजित तुळपुळे आणि अमित दीक्षित यांचं नातं हे गुरु शिष्याचं आहे आणि अभिजित तुळपुळे हे अमित दीक्षित यांचे क्रिकेट मधले गुरु आहेत. आणि मला असं वाटतं अभिजित तुळपुळे स्वतः नाराज असतील शिष्याने त्यांच्या जी काही कामगिरी केली त्याबद्दल. निश्चितच, कारण ते पण एक नामवंत असे खेळाडू आहेत अमित. आणि आता ते बाद झाले, पुढचा चेंडू अभिजित यांचा, टप्प्याचा चेंडू आणि हा झेल बाद झालेला आहे. सुंदर असा झेल घेतलाय श्रीकांत यांनी. चौऱ्याण्णव धावा करतो एकेका षटकामध्ये, तब्बल 30-30 धावा कुटतो. त्या संघाची अवस्था नाही दुरावस्था म्हणावी लागेल. ही केवळ किती धावांवर आली आहे, 20-25 किती धावा झाल्यात. आणि हा हॅट्रिक बॉल आणि काहीसा सुंदर असा तटावलेला चेंडू बॅट्समन. राहुल
सुंदर आणि टिचून अशी करतायत ते गोलंदाजी, कॅप्टनला साजेशी अशी खेळी ते करतायत आणि दोन फलंदाजांना सुद्धा त्याने आउट केलंय. परत एकदा सुंदर तटावलेला चेंडू, एक धाव काढली पण दुसरी धाव काय काढू शकले नाहीयेत. अभिजित तुळपुळे अतिशय टिचून असा मारा, तिखट असा मारा, फायनलच्या महत्त्वाच्या क्षणी त्यांनी अतिशय जबरदस्त असे दोन गडी बाद केलेत आणि तीन षटकांचा खेळ इकडे संपतोय आणि धावा झाल्यात 20. तीन षटकांचा सामना इकडे संपतोय आणि 20 धावा फलकावर लागलेल्या आहेत आणि या फायनल मॅच मध्ये एक प्रकारे पूर्णपणे शांतता पसरलेली आहे. हे फायनलचं प्रेशर आहे नक्कीच. आतापर्यंत या संघाला 20 रन झालेले आहेत, तीन षटकांचा खेळ इकडे संपतोय आणि हा चौथा आणि अंतिम षटक या सामन्यातल्या घेऊन येतोय चैतन्य. एक डावखुरा उंचपुरा गोलंदाज आणि त्रिफलाचित झालेले. आणि यानंतर स्वतः अमित पटवर्धन उद्योन्मुख आणि नावाजलेले उभरते खेळाडू अमित पटवर्धन हे स्वतः मैदानात अत्यंत महत्वाच्या क्षणी जात आहेत. या वेळेला जर यांनी संघाला तारलं तर मला असं वाटतं तरुण भारतच्या न्यूज कटिंग मध्ये सर्वात मोठं नाव अमित पटवर्धन यांचंच असणार आहे. बघूया आपल्या संघासाठी ते काय करतायत. डावखुरा गोलंदाज, उंचपुराचा गोलंदाज, चांगला असा फटका मारला अमित यांनी. चार अरे दिवानो मुझे पहचानो अमित पटवर्धन म्हणतायत. चार गडी बाद 24 धावा, चार गडी बाद 24 धावा झाले आहेत. केशव हेडगेवार संघाच्या 24 धावा झालेल्या आहेत, चार गडी बाद झालेले आहेत त्यांचे. अमित यांनी आपल्या पहिल्या चौकाराने चुणूक दाखवून दिली, सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतायत आणि गोलंदाजाला डिस्टर्ब केलेला आहे आणि वाईड मिळवण्यात यश आणि चौकार मिळवतायत पुन्हा एकदा अमित पटवर्धन. हा फक्त बॉल आणि बॅटचा गेम नाहीये तर तो मेंदूचा पण गेम आहे आणि अमित पटवर्धन बॉलरच्या माइंडशी खेळतायत. आता पहिला चौकार मारलाय, प्रेशर तयार केलंय, दुसरे चौकार मारण्याच्या प्रयत्नात सफल झाले, बॉलर डिस्टर्ब झाला, लाईन बिघडली आणि पुन्हा प्रयत्न करतील गेले. प्लम LBW चांगला कमबॅक या दरम्यान चैतन्य यांचा आणि मला असं वाटतं अंतिम सामन्यामध्ये थोडेसे काही ग्रह फिरले आहेत का हेडगेवार संघाचे. नक्कीच नक्कीच. प्लेयर जायबंदी होत आहेत, संकेत आउट झालाय लवकर, अतिशय चिंताजनक अवस्था तंबूमध्ये आहे. 29 रन झालेले आहेत, 5 घरी बाद झालेले आहेत. फायनल मॅचच्या क्षणी 5 गडी बाद झालेले आहेत,
कदाचित ही पहिलीच वेळ असेल, अंतिम वेळ असेल आणि महत्त्वाच्या क्षणी अशी वेळ येणं निश्चितच मोठा फटका आहे. कधीच कोणाला कमी लेखू नये क्रिकेटमध्ये, कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असतो. तुला माहितीये बांगलादेशने ऑस्ट्रेलिया, बलाढ्य ऑस्ट्रेलियाला हलवलेलं होतं, त्यामुळे आपण गेम बाय गेम बघावा, बॉल बाय बॉल बघावा. सुंदर असा तटवला चेंडू, ओमकार गोखले आलेले आहेत आणि एकच धावावर समाधान मानावं लागलंय. सुंदर असं क्षेत्र रक्षण, 30 धावा झालेल्या आहेत या संघाच्या. शेवटचे अंतिम 2 चेंडू शिल्लक. फरक तू बघशील, हे आताच सर्वात मोठं सरप्राईज आहे. सेमी फायनलचा पण सामना जो झाला तो सुद्धा कमी धावांचा होता. टावलेला चेंडू आणि हा चौकार. चौकार षटकार बघूया आणि डीजे ला काय लावायला प्रयत्न करत आहे बघूया. शेवटचा चेंडू कौसुब यांना फुलटॉस दिला, चेंडू षटकार वाजतोय आणि नो बॉल. हा फ्री हिट, नो बॉल आणि सिक्सर, हा वासुदेव बळवंत फडके संघाची कमजोरी तर नाही ठरणार ना. बघूया निश्चित. पहिली धाव काढला, शेवटचा बॉल आहे त्यामुळे दुसरा धाव काढण्याचा प्रयत्न आणि फलंदाज. 2 रन पूर्ण आहेत ना अंपायर? 2 रन काढलेले आहेत आणि अशा रीतीने शेवटच्या चेंडू 2 धावा काढण्यात यश मिळालेलं आहे आणि हे निश्चितच फायनलचं प्रेशर आहे. पण तरी पण 43 रन झालेले आहेत. सो आय थिंक इट्स नॉट अ बॅड इक्वेशन एट ऑल. वाईल संकेत इज बॅक इन द फ्लोअर, बॅक इन द टेंट, अमित इज बॅक इन द टेंट, द मेन बॅट्समन, वन प्लेअर कौस्तुभ परांजपे इंजर्ड डिस्पाइट ऑफ ऑल दिस. इफ द केशव बळीराम हेडगेवार team is putting a total of 41, right? 41 or 42, how much? Sorry, 43, sorry, my mistake. And 44 in for Vasudev Balwant Phadke team. I think it's quite competitive total, to be honest. Absolutely, the final match is going on. 44 runs for Chase and this is a daunting ask for the team. वासुदेव बळवंत फडके यांच्या संघाला आता 44 रन जिंकण्यासाठी हव्यात. बघूया कोण होतो आजचा विजेता, थोड्याच वेळात आपल्याला कळेल. तुला काय वाटतं कोण जिंकेल? निश्चित असं सांगता येणार नाही कारण दोन्ही टीम तेवढ्याच तुल्यबळ आहेत. आता मी त्यामुळे फायनलला गेलो होतो आणि तुला येस नो करतो, तू काय उत्तर देशील? पराग, निश्चित असं सांगता येणार नाही अजून सुद्धा कारण की दोन्ही टीम म्हणूनच फायनलला गेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. अभिजित तुळपुळे आता बघूया आपल्या संघासाठी. रवींद्र, एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे शेवटच्या ओव्हरला 23 रन झालेले आहेत आणि त्याचमुळे हा धावफलक अतिशय जो कमी होता हा सडनली वाढलाय आणि आता एक चांगली अशी टोटल, समाधानकारक अशी टोटल म्हणता येईल आपल्याला. शेवटच्या ओव्हरला 23 रन दिले आहेत त्यामुळेच हा सामन्याला कलाटणी मिळू शकते की काय हे आता आपल्याला थोड्याच वेळात कळेल. म्हणजे तू एक गोष्ट अजून याच्यातून बघितली असेल, जो मागच्या सामन्यामध्ये सामनावीर होता चैतन्य, ज्याने तब्बल 5 विकेट घेतल्या आणि फक्त 2 रन दिले, त्याच चैतन्यला या सामन्यामध्ये चक्क 23 धावा कुठलेले आहेत. त्याच्यामुळे कुठलाही बॉलर हा कधीही
प्रत्येक मैच मध्ये चांगले प्रदर्शन करेलच करू शकेलच असं आवश्यक नाही, परंतु ओव्हरऑल टीम एफर्ट्स ने मला असं वाटतं की स्पेशली मी म्हणेन की प्रसाद कर्वे यांनी जेव्हा संकेत यांना रोखलं त्याच्यामुळे धावगतीला खूप मोठा आळा बसला आणि धावगती धावा ज्या आहेत त्या 43 वर समाधान मानायला लागतंय. 44 धावांचा सामना करण्यासाठी वासुदेव बळवंत फडके संघाचे सलामीचे फलंदाज येत आहेत आणि त्याआधी केशव बळीराम हेडगेवार संघ आपलं क्षेत्ररक्षण सजवून घेत आहेत या कर्जतच्या पवित्र पावन भूमीवर. आणि ह्या अतिशय सुंदर असं आयोजन केलं होतं 2 दिवस आणि रवींद्र दांडेकर यांनी सुद्धा अतिशय सुंदर असं समालोचन केलंय आणि आता ही फायनल मॅचला सुद्धा ते समालोचन करण्यासाठी आलेले आहेत. निश्चितच या समालोचनाने खूप मजा येते. आणि त्याचप्रमाणे मला पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी पराग, पहिल्या दिवशी सुशांत गर्गे यांनी अत्यंत मोलाची साथ दिली. उत्कृष्ट इंग्लिश कॉमेंट्री करणारे सुशांत गर्गे जे आज इथे उपस्थित नाहीत परंतु एक उत्कृष्ट कॉमेंटेटर कल्याण संघाचे, कल्याण ब्राह्मण क्रीडा समितीचे, त्याचप्रमाणे तू स्वतः पराग, पराग पटवर्धन हे सुद्धा एक उत्कृष्ट नावाजलेले कल्याण मधले समालोचक यांनी दिलेली बहुमूल्य साथ याच्यामुळे हे धावतं समालोचन जे आहे ते अतिशय उत्साहवर्धक झाले आणि समालोचनाला कायम साथ देणारे आपले कुपेकर सर जे सतत आपल्याला इशारे करत असतात की एवढे रन झाले, एवढ्या विकेट गेल्या, ह्याने एवढं इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन केलं हे तुम्ही बोलून दाखवा, हे खूप महत्वाचं ठरतं. त्याचबरोबर संकेत भिडे ह्याला आपण विसरता कामा नये, डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्याला कायम सगळ्यांना स्मरणात राहील अशा प्रकारे आणि अवेलेबल राहील. कोणी कधी त्या ऍपमध्ये गेलं भविष्यामध्ये तर आपण कोणी प्रत्येकाने काय काय परफॉर्मन्स केलेला आहे त्याची नोंदणी जी आहे ती अतिशय अचूकपणे संकेत भिडे यांनी केलेली आहे. त्याचप्रमाणे पराग आपण विसरता कामा नये सागर गोठसकर यांनी आपल्याला ऐन वेळेला युट्यूब लाईव्ह साठी जे सहकार्य केलंय. युट्यूब लाईव्ह ने मला असं वाटतं एक कॅमेरा असताना मी माझ्या काही मित्रांना युट्यूब लाईव्हची आपली लिंक पाठवलेली होती प्रवीण आणि त्यांनी मला फोन करून सांगितलं रवी म्हणजे टेनिस क्रिकेट मधले नावाजलेले जे इतर खेळाडू आहेत असे खेळतात त्यांनी सुद्धा सांगितलं की या एका कॅमेरामध्ये उत्कृष्ट असं युट्यूबचं प्रक्षेपण चालू आहे. त्यामुळे गोठसकर सर आपले कल्याणचे आणि त्यांचे हे युट्यूबचे संचालक आणि याचबरोबर आपले डीजे ज्यांनी प्रत्येक वेळी बाउंड्री 6 आणि विकेटला उत्तम साथ दिलेली आहे तसे डीजे संचालक देखील. पहिला चेंडू झालेला आहे, निर्धाव असा चेंडू. दरम्यान प्रसाद कर्वे सामना करतायत आणि बघूया काय होत आहे. संकेत रानडे धाव, केवळ एकच धाव मिळते संकेत रानडे. परत एकदा फलंदाज आहेत. जर या महत्वाच्या फलंदाजापैकी एक किंवा दोघे बाद झाले तर मात्र सामन्यामध्ये जी चुरस निर्माण होणार आहे ना ती अत्यंत बघण्यासारखी असेल आणि हृदयाचे ठोके चुकवणारी असेल आणि अंतिम सामना अंतिम सामन्यासारखा होईल असं मला वाटतं. निश्चितच बघूया आता कौस्तुभ परांजपे आपल्या संघासाठी काय करतायत. मागच्या मॅचला त्यांनी निश्चितच जादू केली होती, 3 फलंदाजांना त्यांनी माघारी धाडलं होतं. आता बघूया ते आपल्या संघासाठी काय करतायत. पुढचा चेंडू आणि सुंदर असा तटवलेला चेंडू अमित पटवर्धन. परत एकदा छान असा झेल घेतलाय आणि फलंदाज तंबूत. आणि समोरच्या संघाने मॅच अजून काही सोडलेली नाहीत आणि ते सोडणार नाही. संकेत रानडे सारखा चिवट खेळाडू जेव्हा कप्तान असताना काय तो संघ मॅच सोडेल आणि संकेत त्यांना काय सोडून देतील प्रश्नच नाही. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतोय कौस्तुभ. बॅट्समन नेम स्वराज राईट,
बॅट्समन नेम स्वराज, फलंदाज स्वराज, प्रसाद कर्वे, बघूया आता काय करतायत. कौस्तुभ परांजपे नोन ऍज अ डेल स्टेन फ्रॉम साऊथ आफ्रिका, त्याच्या बॉलिंगची स्टाईल बघता अतिशय. परत एकदा आखुटापाचा चेंडू, सुंदर जटवलेला चेंडू, ह्या वेळेला मात्र संकेत रानडे यांना काही तो आडवता आलेला नाहीये. आणि चौकार मारण्यात यश मिळालेलं आहे. सुंदरचा फटका आणि अजून एक चौकार. कर्जत नगरपालिका नगराध्यक्षा सौ सुवर्णताई जोशी यांचं इथे आगमन झालेलं आहे. परशुराम सहाय्यक संघ आणि ब्रह्मसभा क्रीडा समिती कल्याण यांच्यातर्फे सुवर्णताईंचं मी हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद सुवर्णताई, आपण आमच्या विनंतीला मान देऊन इथे आलात वेळात वेळ काढून आपल्या बिझी शेड्यूल मधून. आपण या दरम्यान सुवर्णताईंना मी सांगू इच्छितो की आपण इथे आता अंतिम सामन्याचा आनंद घेतोय आणि आपल्या समोर जे दोन संघ खेळतायत ते आहेत केशव बळीराम हेडगेवार संघ आणि गोपाळकृष्ण गोखले संघ. 44 धावांचा पाठलाग करतोय गोपाळकृष्ण गोखले संघ. एक षटक संपलेलं आहे आणि 10 धावा झाल्या आहेत आणि एक गडी बाद झालाय. 44 रन चेस करताना 10 धावा झालेल्या आहेत. सो रवी, 11 रनचा टार्गेट पर ओव्हर आणि आता 10 रन झालेले आहेत, काय म्हणशील? नाही, मला असं वाटतं जोपर्यंत प्रसाद कर्वे हे पिचवर आहे तोपर्यंत मॅच मे दम है आणि मॅच इक्वल आहे. अजूनही एका बाजूला अजूनही मॅच गेलेली नाहीये, अजूनही मॅच मध्ये दम आहे. संकेत रानडे या दरम्यान दुसरं षटक घेऊन येत आहेत, फरक महत्वाचं षटक आहे. धावा रोखण्यासाठी संकेत आलेले आहेत आणि प्रसाद यांना मला असं वाटतं थोडस बॉलच्या मेरिटवर खेळायला लागणार आहे. शांतपणे डोकं शांत ठेवून आपले फटक्यांचे चॉईस खेळायला लागणार आहेत. कारण मला असं वाटतं प्रसाद यांनीच संकेत यांची विकेट काढलेली होती, त्याच्यामुळे संकेत हे सुद्धा गोलंदाजी करताना हा प्रयत्न करतील की प्रसाद यांना माघारी धाडता येईल. निश्चितच संकेत रानडे एक नावाजलेले खेळाडू ज्यांनी पूर्ण 2 दिवस गाजवलेले आहेत या मैदानात आणि आता शेवटची वेळ आहे त्यांची की अजून एकदा त्यांना एक चान्स आहे. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. सुंदर असा चेंडू आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण सुद्धा, अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. 4 धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या. सांगितलेलं होतं बॅटची कडा लागली असं वाटत होतं मला. संकेत निश्चित प्रसाद यांचा बळी घेण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यांचा माइंडसेट जो आहे तो आता तोच आहे मला वाटतं. कारण जर प्रसाद यांना माघारी धाडू शकले तर त्यांना पूर्ण विश्वास आहे या मॅच मध्ये ते पूर्णपणे येतील. आता 50-50 जी ऑपॉर्च्युनिटी आहे ती कदाचित 70-30 अशी होऊन जाईल. निश्चितच बघूया आता संकेत आपल्या संघासाठी काय करतायत. प्रसाद यांना आपल्या नर्व्ज वर खूप कंट्रोल ठेवायला लागणार आहे अशा वेळेला असं मला वाटतं. संकेत उंच पुरा खेळाडू, परत एकदा सुंदर असा एक्सेशन, जोरदार अपील आणि अपील फेटाळलेलं आहे. संकेत यांची उत्कृष्ट अशी टिचून टाकलेली गोलंदाजी, तिखट असा मारा करतायत ते. फायनल मॅच आहे आणि निश्चितच एक प्रभावी अशी गोलंदाजी ते करतायत. एक उंच पुरा असा नावाजलेला खेळाडू संकेत रानडे. नाही परग, मला असं वाटतं संकेत यांचं की हॅलो संकेत यांचं बळ हेच आहे की एकाच ग्रीप मध्ये ते 2 स्पिन करतात, त्याच्यामुळे बॉल रीड करणं खूप कठीण असतं बॅट्समनला आणि त्यात बॉल बाउन्स होतो. म्हणजे विकेटवर पडल्यानंतर बॉल ड्रिफ्ट होऊन जो बाउन्स होतो त्याच्यामध्ये फिरून मारायला वेळ लागतो. हा पायाखाली दिलेला चेंडू षटकार मारताय. सुंदर असा षटकार. मी मगाशी म्हणत होतो
पद्धतीचा चेंडू होता, ह्याच्या अगोदरचे दोन चेंडू बघशील तर गुडलेंथ वरनं बाहेर गेले होते आणि प्रसाद यांना खेळताना थोडासा त्रास झालेला, परंतु आता कमबॅक, चांगला कमबॅक, षटकार मारतायत. 16 धावसंख्या होते 16. अतिशय सुंदर असा चाललेला हा अंतिम सामना. संकेत रानडे, आखूड टपाचा चेंडू परत इथं जातोय आणि हा पट्टा. असं वाटत होतं एकच धाव मिळेल किंवा एकही धाव मिळू शकत नाही असं त्यांना वाटत होतं. आणि आपण अंतिम सामन्यामध्ये असताना अशा चुका करणं हे म्हणजे कप घालवण्यासारखं आहे. निश्चितच बॉल सुटला म्हणण्यापेक्षा कप सुटला असं होऊ शकतो. निश्चितच असं म्हणावं लागेल. आता बघूया, थोड्याच वेळात कळेल कोण होईल विजेता. प्रसाद कर्वे अतिशय नियंत्रित अशी फलंदाजी करताना मी म्हणेन. पुढचा चेंडू संकेत यांचा, स्पिन करण्याचा प्रयत्न होता आणि अवांतर चेंडू पाठीच्या मागून, परंतु तेवढा स्पिन काही झालेला नाही, वळलेला नाहीये बॉल. रेअर वाईड डिलिव्हरी फ्रॉम संकेत रानडे. चौथा चेंडू, पाचवा चेंडू माफ करा संकेत, आपला पुढचा चेंडू. संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक आणि परत एकदा चेंडू चालला. सुंदर असं क्षेत्ररक्षण केलंय. या क्षेत्ररक्षणाची या संघाला गरज आहे आणि निश्चितच त्यांनी ही फक्त एक धाव दिली आहे. मला असं वाटतं मगाशी जरी राहुलने हे या प्रकारचं क्षेत्ररक्षण केलं असतं तर चार धावा ते रोखू शकले असते. निश्चितच. आणि आता बघूया काही वेळेतच कोण होणार विजेता. दोन दिवस चाललेल्या या सामन्यातला हा अंतिम सामना वासुदेव बळवंत फडके आणि केशव हेडगेवार संघ यानंतर स्वराज सामना करतील. संकेत यांचा पुढे सरसावून मारतायत, स्क्वेअर कट मारलेला आहे पॉइंटच्या डोक्यावर. एक धाव घेतली पण दुसरी धाव काही घेऊ शकले नाहीयेत. एका धावेवर समाधान मानावं लागलंय. धाव संख्या होते 23. अशा प्रकारे दोन षटकांचा हा सामना संपतोय. 23 धावा झालेल्या आहेत. या संघाला 44 धावांची गरज आणि आता दोन षटक राहिलेली आहेत. 21 धावा धावगती जी आहे दोन षटकानंतर 23 ही षटकांच्या अनुसार जी आहे ती अतिशय बरोबर आहे. आणि संकेत सारख्या गोलंदाजासमोर जेव्हा प्रसाद आपली विकेट राखून धरतायत तेव्हा मला असं वाटतं की आता इक्वेशन थोडस जे आहे ते बदलत जाणार आहे. जर प्रसाद अजून विकेटवर राहिले तर जी विजयाची आशा जी आहे ती वासुदेव बळवंत फडके संघाकडे थोडीशी झुकणार आहे. आता तरी असंच दिसतंय रवी, कारण की 23 धावांमध्ये 21 धावा ह्या प्रसाद यांनी केलेल्या आहेत. आणि अशा प्रकारे 10 बॉलमध्ये त्यांनी 21 धावा केल्या आहेत. स्कोर सांग. 12 बॉलमध्ये 21 धावांची आवश्यकता. अमित दीक्षित पुढचं षटक घेऊन येत आहेत. 12 चेंडूत 21 धावांची आवश्यकता. फायनल मॅच बिटवीन वासुदेव बळवंत फडके अँड केशव हेडगेवार टीम. अतिशय चुरशीचा असा हा सामना. केवळ दोन षटक. अमित दीक्षित पंचांच्या उजव्या बाजूने उजव्या हाताने मारा करतायत. चेंडू पहिल्या बॉलला षटकार मारलेला आहे स्वराज. मारलेला आहे दबाव आलेला आहे आता बॉलिंग टीमवर. निश्चितच म्हणावं लागेल कारण की पहिल्याच चेंडू षटकार दिलेला आहे. अमित दीक्षित एक नामवंत खेळाडू, वन ऑफ द एक्सपिरियन्स कॅम्पेनर. पराग जेव्हा प्रसाद कर्वे स्वतः तिथे उपस्थित आहेत त्यावेळेला मात्र मला वाटतं की दबाव जो आहे तो थोडासा केशव बळीराम हेडगेवार संघाकडे झुकताना
कारण ते समोरच्या फलंदाजाचं मनोबल देखील वाढवतायत आणि म्हणून हा षटकार जातोय. पुढचा चेंडू सामना करतायत स्वराज आणि हा निर्धाव मारण्याचा प्रयत्न होता परंतु जागेवरच उभं राहून मारल्यामुळे हा चेंडू काही मिळालेला नाहीये. निर्धाव असा चेंडू अमित दीक्षित वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्स पर्सन बराच मोठा अनुभव असलेला हा खेळाडू बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. पुढचा चेंडू अमित दीक्षित सुंदर असं क्षेत्ररक्षण केलंय. पिनाक पुराणिक एक गाजलेले कल्याणचे खेळाडू अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण पिनाक पुराणिक. 30 धावा झालेल्या आहेत. 9 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. अतिशय चुरशीचा असा हा सामना आणि याचबरोबर हे गुरुबंधू अभिजित तुळपुळे यांचे एक अमित दीक्षित दुसरे प्रसाद कर्वे एकमेकांच्या समोर आणि षटकार मारण्याचा प्रयत्न होता परंतु फसलेला आहे. प्रसाद अपील केलं होतं. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी अमित करतायत कारण की पहिल्या बॉलला षटकार दिला होता आणि नंतर मात्र धावांवर लगाम घातलेला आहे अमित यांनी आणि हीच त्यांची खासियत आहे असं म्हणावं लागेल. अमित हीच मला वाटतं की खासियत असते अनुभवी खेळाडूंची त्यांना माहित असतं. आणि हा गगनचुंबी षटकार या दरम्यान पराग पूर्ण 2 दिवसांमध्ये चौकार षटकारांची जेवढी आतिषबाजी झालेली आहे मला असं वाटतं की 2 दिवसांमध्ये 200 वरती षटकार हे ठोकले गेलेले आहेत. आणि मला आताच परत एकदा एअर ट्रॅफिक कंट्रोलरचा मेसेज येऊन गेला की तुमचे फलंदाज हे सतत हवेत मारत असल्यामुळे आमच्या विमानांना त्रास होतोय त्यामुळे आम्ही एअर ट्रॅफिक कंट्रोलरने ठरवलेलं आहे की कर्जतच्या वरून जी काही एअर सीमा आहे ती सील करून ठेवण्यात आलेली आहे आणि ती सगळे नेरळ मार्गे फिरवण्यात आलेली आहेत. निश्चितच. आणि हा षटक संपलेला आहे आणि 37 धावा झालेल्या आहेत आणि आता शेवटच्या षटकामध्ये अंतिम या सामन्याचं अंतिम षटक आणि 7 धावा या संघाला हव्या आहेत. वासुदेव बळवंत फडके संघाला जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. त्यामुळे इथे उपस्थित असलेले मान्यवर जे आहेत एकच झालेला आहे माफ करा कर्जतच्या नगराध्यक्षा यांना देखील फोन येऊ शकतो आणि सांगितलं जाऊ शकतं तरी आपल्याला ते सांभाळून घेतीलच अशी मी त्यांच्याकडनं आशा करतो. त्यांना 2 दिवस निश्चितच फोन आला असेल रवी कारण संकेतचे जे सिक्सर जात होते त्यामुळे नक्कीच एअरलाइन्सना प्रॉब्लेम झाला असावा. आणि शेवटचं अंतिम षटक कोण होणार विजेता आता लवकरच आपल्याला कळेल कोण होणार आजचा विजेता. वासुदेव बळवंत फडके आणि केशव हेडगेवार 6 चेंडू आणि 7 धावा एक नामवंत असा खेळाडू अमित पटवर्धन बघूया आता ते गोलंदाजीत आपली चमक. सांगितलं आज अमित पटवर्धन यांनी इथे कामगिरी केली तर तरुण भारतचे पत्रकार स्वतः म्हणतायत की आम्ही अमितचं कटिंग देऊ. दरम्यान एकच धाव मिळालेली अतिशय चांगला असा चेंडू होता चांगला असा फटकावलेला चेंडू संकेत रानडे यांनी तो अडवला आणि एकच धाव काढू शकले. वासुदेव बळवंत फडके संघ 44 धावांचा पाठलाग करतोय. केवळ 6 धावांची आवश्यकता आहे. अमित स्ट्राईकवर गोलंदाजी करतायत वैयक्तिक पहिलं संघासाठी 4th षटक 5 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता. स्वराज हे स्ट्राईकवर आहेत. अमित यांनी जर आज इथे काही हा चमत्कार केला तर मला असं वाटतं की हा अविस्मरणीय असा प्रसंग असेल. आणि अमित मात्र इथे अतिशय टिचून अशी गोलंदाजी करतोय आणि हा सामना अजूनच रंगतदार अवस्थेत चाललाय. 4 चेंडू आणि 6 धावा या संघाला हव्यात. अमित पटवर्धन बघूया आपल्या संघासाठी काय जादू करतायत का. लास्ट ओव्हरला त्यांनी येऊन अतिशय सुंदर अशी चमक दाखवली होती. 23 धावा झाल्या होत्या. पराग मला असं वाटतं संकेत यांनी अमितवर जो विश्वास दाखवलेला आहे या प्रसंगात तो खूप मोलाचा आहे आणि जर अमित तो सार्थ ठरवतायत तर मला असं वाटतं ही मॅच जी आहे ती शेवटच्या चेंडू पर्यंत जाईल. निश्चितच. आणि आता असंच वाटायला सुरुवात होते कारण अमित अतिशय टिचून गोलंदाजी करतोय. अमित आणि मंकड आउट करण्याचा प्रयत्न
मंकड घेण्याचा प्रयत्न करत होते आम्ही. अतिशय चाणाक्ष असे गोलंदाज प्रसाद कर्वे यांचा विकेट काही मिळवता आला नाही, परंतु प्रसाद कर्वे अशा प्रकारे मिळवता आलं. इज व्हेरी अलर्ट बॅट्समन प्रसाद कर्वे. आणि हा सुंदर तटावलेला चेंडू, एक धाव काढलेली आणि दुसरी धाव काढलेली आहे. अतिशय महत्वपूर्ण अशी ही दुसरी धाव होती. आता जिंकायला चार धावांची आवश्यकता, तीन बॉल आणि चार धावा या संघाला आता हा अंतिम सामना जिंकण्यासाठी आवश्यक. वासुदेव बळवंत फडके, मला असं वाटतं अमित अशा निर्णायक क्षणी जी गोलंदाजी करतायत ती खूप महत्वाची. बॉलिंग अंडर प्रेशर बाय अमित पटवर्धन, व्हेरी मच डॉन्टिंग टास्क फॉर हिम. आणि हा परत एकदा तटावलेला चेंडू पिनाक, आणि आता परत एकदा एकच धाव काढली. अतिशय सुंदर बॉलिंगचं प्रदर्शन करतात अमित. फक्त सात धावा हव्या होत्या जेव्हा षटक सुरू झालं, आणि आता दोन चेंडू तीन धावा, आणि दोन चेंडू तीन धावा कंपल्सरी आहेत जिंकण्यासाठी वासुदेव बळवंत फडके संघाला. अतिशय चांगली गोलंदाजी, आपल्या कप्तानाचा विश्वास सार्थ ठरवताना अमित पटवर्धन पुढचा चेंडू घेऊन येत आहेत प्रसाद कर्वे यांच्यासाठी. आणि अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करताना आणि हा बाद झालेला आहे. काय चाललंय मैदानात, हे काय चाललंय मैदानात, पराग हे अविश्वसनीय. आजचा विजेता रवी काय म्हणशील, दोन दिवसाच्या या सामन्यांमध्ये सुंदर असं आयोजन केलं होतं. आणि आता एक चेंडू तीन धावा हव्यात जिंकण्यासाठी वासुदेव बळवंत फडके संघाला. नाही मला आता इथे पराग संघमालकांचा फोन आलाय आणि ते म्हणतायत अमित पटवर्धन यांच्यासाठी पुढच्या वेळेला 30 ते 40 हजाराची बोली लावावी लागणार आहे. अमित पटवर्धन यांची कामगिरी ही चौफेर चाललेली आहे, कर्णधाराचा विश्वास सार्थकी ठरवत आहेत. अतिशय जबरदस्त अशी टिचून टाकलेली गोलंदाजी आणि फलंदाज आहे. एक चेंडू तीन धावा प्रसाद यांच्या पुढे हे आव्हान आहे. अमित पटवर्धन बघूया आपल्या संघाला जिंकून देत आहेत का. एक चेंडू तीन धावा, लेट्स सी व्हाट हॅपन इन व्हेरी फ्यू सेकंड्स. अमित पटवर्धन असंच काही, लास्ट बॉल ऑफ द मॅच, बंद करा सगळ्यांनी. एक चेंडू तीन धावा अमित पटवर्धन टू प्रसाद कर्वे, लास्ट बॉल ऑफ द मॅच. आणि चेंडू संकेत रानडे यांच्याकडे, एक धाव काढलेली आणि एका धावेनी हा संघ विजयी झालेला आहे. मनोरंजन करताना मुख्यत्वे अमित पटवर्धन आणि त्यांचा पूर्ण संघ माफक टोटल 44 आणि ती देखील काही वासुदेव बळवंत फडके संघाला त्यांनी करून दिलेली नाही. या दरम्यान मी अमित पटवर्धन याला हा पराग, एक मिनिट, समीता जोशी यांना मी नम्रवितो. आपल्या अध्यक्षा श्री सुवर्णताई जोशी यांचा शाल, तुळशीचं रोप आणि मानचिन्ह देऊन सन्मान करावा.
यस संकेत रानडे तसाच रहा संकेत तसाच रहा आणि त्याचप्रमाणे मी ताईंना विनंती करतो मला माहिती आहे तुमचं खूप मनोरंजन झालेलं असणार आणि हे आमच्या अमित पटवर्धनने केलंय सामनावीर आता पुरस्कार जातोय तो अमित पटवर्धन यांना ताईंना लवकर जायचंय त्याच्यामुळे अमित याला हा सामनावीराचा पुरस्कार सुवर्णताई जोशी अमित पटवर्धन यांचं हार्दिक अभिनंदन अतिशय दैदिप्यमान अशी कामगिरी गिव्हन अ बिग अप्लॉज फॉर अमित पटवर्धन थ्री चीयर्स फॉर अमित पटवर्धन हिप 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 क्या बात है अमित आयुष्यातला पहिला सामनावीराचा पुरस्कार आणि तो पण सुवर्णताई जोशी यांच्या हस्ते आणि अंतिम सामन्यामध्ये अमितच्या आयुष्यातले बहुत मोलाचे क्षण आहेत हे केवळ एका धावेनी संघ जिंकलेला आहे अतिशय सुंदर टिचून अशी गोलंदाजी सात धावा एका धावाने होत्या एका धावेने सामना जिंकून देतोय तो म्हणजे अमित पटवर्धन आणि अशा छोट्या ग्राउंड मध्ये जेव्हा सहा बॉल सात पाहिजे त्यावेळेला जो रेग्युलर नाहीये असा अमित पटवर्धन टिचून गोलंदाजी करतो आणि समोरच्या संघाला रोखून धरतो क्या बात आहे अमित पटवर्धन यांची एक जबरदस्त अशी सुरुवात त्यांनी बॉलिंग बॅटिंग आणि फिल्डिंग तिन्ही मध्ये चमक दाखवली त्याचप्रमाणे संकेत रानडे यांनी सुद्धा आजपर्यंत दोन्ही दिवसात बॅटिंग मध्ये चमक दाखवली आणि आज योगेश मोकाशी निश्चितच त्याने जो विश्वास टाकला अमितवर त्याने तो सार्थ ठरवलेला आहे एक धावेनी केवळ एका धावेनी हा संघ विजय झालेला आहे समीर घैसास कृपया इकडे यावे समीरजी घैसास समीर घैसास आजच्या अंतिम सामन्यातला विजेता केशव हेडगेवार संघ एका धावेने विजयी झालेला आहे आणि या दरम्यान सुवर्णताई जोशी यांनी आपल्या संस्थेला एक छोटस असं बहुमोल सहकार्य केलंय धन्यवाद ताई आपण इथे आलात तरी मी तुम्हाला विनंती करतो की ताईंनी इथे दोन शब्द बोलून आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावं सौ सुवर्णताई जोशी कर्जत नगरपालिका नगराध्यक्षा ताई गणपती बाप्पा मला माहिती आहे खूपच छान असा अटीतटीचा सामना झालेला आहे आणि सगळे खूप खुश आहेत कोणीतरी हारतं कोणीतरी जिंकतं पण मजा येते जे समाधान असतं जे मैदानी खेळामध्ये असतं ते तुम्ही सगळ्यांनी इथे अनुभवलंय मैदानी खेळ हे खूप लोप पावत चाललेले आहे म्हणजे सगळे मोबाईल आणि इंटरनेटमध्ये अशा प्रकारचे सामने होणं आणि अशा प्रकारचे मैदानी खेळ होणं आत्ताच्या मुलांसाठी खूप गरजेची गोष्ट आहे आणि तुम्ही ते सामने भरवले त्याबद्दल आयोजकांचे आणि सगळ्याच तुमचे पडद्यामागच्या कलाकारांचे सगळ्यांचेच मनापासून इथे मी कौतुक करते आणि असेच तुम्ही उपक्रम नेहमी राबवत चला आणि सगळ्यांना संघ म्हटलं की टीम वर्क जे असतं ते एकत्र येऊन खेळण्याची जी मजा असते ती खूप वेगळी असते एक एकटं असतं आणि एकत्र जेव्हा काम करायला लागतं त्याच्यासाठी जी मेहनत लागते किंवा जे सगळ्यांना सांभाळून घ्यायला लागतं ते खूप महत्त्वाचं असतं तर हे टीम वर्क इथे छान दिसतंय तर जे जिंकले आहेत त्यांनाही शुभेच्छा आणि जे दोन नंबर म्हणजे दुसरं पारितोषिक ज्यांना मिळालंय त्यांचाही शुभेच्छा आणि ज्यांनी सगळ्यांनी सहभाग घेतलाय सगळ्यांचंच अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र जय परशुराम जय परशुराम जय परशुराम जय जय परशुराम धन्यवाद ताई आपण इथे आलात आपण वेळात वेळ काढून आपल्याला इथे येणं केलं तुम्ही आणि आम्हाला मार्गदर्शन केलं बहुमोल सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद ताई यानंतर योगेश
सर्व क्रीडा रसिकांनी इथं उपस्थित राहायचंय. आज आपल्याला इथे मान्यवर म्हणून प्रमुख पाहुणे जे लाभतायत ते आहेत आपल्याला सडळ हस्ते दानशूरपणे सहकार्य करणारे पालघर पंचक्रोशीतले मातब्बर असे उद्योजक आणि कायम आपल्या ब्राह्मण समाजाच्या मागे आधार स्तंभासारखे उभे राहणारे असे पालघर पंचक्रोशीतले श्री प्रतापराव मार्तंड रत्नाकर सॉरी हे इथे प्रमुख पाहुणे म्हणून आहेत. त्याचप्रमाणे कर्जत ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष श्री वैद्य साहेब हे देखील इथे उपस्थित आहेत. आणि त्याचप्रमाणे नेरळ ब्राह्मण सभा यांचे अध्यक्ष श्री मिलिंद साने हे देखील इथे उपस्थित झालेले आहेत. मी थोडीशी पार्श्वभूमी देतो सर आपल्याला आणि आपण देखील दोन शब्द सांगून आपण बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमात जाणारच आहोत पण त्याआधी थोडीशी पार्श्वभूमी देतो. आज परशुराम सहाय्यक संघ आणि ब्राह्मण क्रीडा समिती कल्याण यांच्या संयुक्त विद्यमानाने दोन दिवसाचे हे ऑक्शन पद्धतीने घेतलेले सामने. आजवर आपण जे सामने केलेले होते ते विभागवार होते पण यावेळेला आम्ही ठरवलेलं होतं की सर्व विभागातून सर्व प्लेयर एका टीम मध्ये यायला पाहिजेत जेणेकरून आपल्यामधला जो एकत्रितपणा भाव आहे तो वाढेल आणि आपली एकमेकांची ओळख वाढेल एकमेकांच्या आपण मदतीला येऊ शकू. तर अशा प्रकारे संघ आम्ही तयार केलेले होते 12 संघ तयार केलेले 12 संघ मालकही होते त्यांना ऑक्शन पद्धतीने घेणारे आणि त्यांचे 4 ग्रुप केलेले होते आपण ABCD. पहिल्या राऊंडमध्ये आपण लीग पद्धतीने सामने खेळवणे आणि नंतर नॉकआउट पद्धतीने उप उपांत्य उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी आज खेळवण्यात आली. टोटल 19 सामने सर झालेले आहेत 2 दिवसांमध्ये आणि या सर्व 19 सामन्यासाठी या पूर्ण आयोजनासाठी आपल्याला सर्वांचंच सहकार्य लाभलेलं आहे त्यांची मी वाच्यता करेनच. पण त्याआधी आपण इथे 2 दिवस आलात तर आपल्याला कसं वाटलं किंवा आम्ही अजून काय चांगलं करावं याबद्दल आपण मार्गदर्शन करावं 2 शब्द अशी मी विनंती करतो. कधीच बोललेलो नाही ना आता काय बोलू तुम्हाला अरे कधीच नाही. सर सर म्हणतायत की मला बोलण्याची सवय नाही दांडेकर तुमच्यासारखी. तरी जे जिंकलेले संघ आहेत त्यांचं अभिनंदन. यानंतर वैद्य साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द मार्गदर्शन करावे. जय परशुराम. परशुराम संघ आणि कल्याणवाल्यांनी जी काही संपूर्ण व्यवस्था केलेली आहे ती खरंच इतकी अप्रतिम आहे. मागच्या आठवड्यात समजलं की कर्जतला स्पर्धा घेता येतील का तेव्हा आत्ता मी सगळ्यांना ग्वाही देतो की कर्जत हे कायमचं स्वरूपी तुम्ही ठिकाण केलं तरी हरकत नाही. अजूनही आम्हाला काय देता येईल ते आम्ही नक्की देऊ. 2 दिवस मी काय हवं काय नको त्याचं बारकाईन बघत होतो आणि आपण सगळ्या ज्या एक दिलाने आलात आणि सगळ्यात पहिल्यांदा कुठल्याही प्रकारचे वाद विवाद कुठल्याही प्रकारची ईर्ष्या मॅच झाल्यानंतर प्रत्येक जण आपापली तेवढं मॅच पुरतच फक्त स्पर्धा मॅच झाल्यानंतर आपण एकमेकांचे मित्र आहोत कारण तुम्ही IPL सारखी ती केल्यामुळे कुठल्या एका टीम पनवेलचाच ग्रुप कर्जतचा ग्रुप असं न झाल्यामुळे जास्त खिळीमिळीन झालं आणि सार्थक आणि तुझ्या टीमचं जिंकल्याबद्दल अभिनंदन. आणि जी काही ग्राउंड लेवलवर म्हणजे मॅचच्या आदल्या दिवशी रात्री 2 वाजेपर्यंत तुम्ही ते काम करत होतात ते बघून गेलो होतो मी. खरंच कौतुक आहे सगळ्यांचं आणि साहेब तुमचं तर मनापासून कौतुक की काय तुम्ही व्यवस्था ठेवली खरंच सुंदर आणि कायम तुम्ही या राज्यस्तरीय या अजून कुठल्याही प्रकारे स्पर्धा करा कर्जतला हक्काने तुम्ही या पुढच्या वेळेला ग्राउंडमध्ये पण तुम्हाला सुधारणा दिसेल. काही ठिकाणी टेपर आहे ते पण आम्ही मोकळं करून देऊ तुम्हाला आणि तुम्ही हक्काने येत राहावं. विजयी संघाचं मनापासून अभिनंदन आणि हरलेला संघ संकेत रानडेसारखा पहिल्यांदा आउट झाल्यानंतर सुद्धा मॅच एवढी फिरते आणि कर्वेनी जी दिलेली लढत आहे
ती खरच महत्त्वाची आणि परांजपेंनी शेवटी मॅच फिरवून टाकली एकाठी. शेवटच्या षटकात 7 रन की जी टीम टॉस जिंकल्यानंतर पहिली बॅटिंग घेते म्हणजे त्यांना आपल्या बॅटिंगबद्दल कॉन्फिडन्स होता, परंतु त्यांनी बॉलिंगमध्ये सुद्धा तेवढीच कसब करून मॅच जिंकली. अशी संस्मरणीय मॅचेस नेहमी होत राहाव्यात आणि आपण कर्जतला येत राहू, आम्हाला तुमचं स्वागत करायची संधी मिळो हीच तुमच्या पुढे ईश्वरचरणी प्रार्थना. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद वैद्य सर. त्यानंतर मी साने सरांना विनंती करतो, त्यांनी देखील दोन शब्द मार्गदर्शन करावे. ब्राह्मण प्रीमियर लीग या शब्दामध्येच बराच काही अर्थ सामावलेला आहे की ब्राह्मण समाज कुठल्या तरी पद्धतीने एकत्र आला पाहिजे आणि आपण ब्राह्मण म्हणून एकत्र येणं आणि एकत्र राहणं आणि मगाशी आपल्या नगराध्यक्षाने सांगितल्याप्रमाणे मैदानी खेळांची प्रथा सध्या जी बंद होतीये आणि आपली तरुण पिढी जी आता जास्तीत जास्त इंटरनेट आणि मोबाईलच्या मागे लागलेली आहे, त्यामुळे या मैदानी खेळामधनं आपण ब्राह्मण समाज आणि ब्राह्मणचे तरुण वर्ग हा सर्व जिवंत ठेवायचं अतिशय प्रमुख काम आज ब्राह्मण प्रीमियर लीगने या ठिकाणी केलेलं आहे. जसं वैद्य साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला यापुढे नेरळ आणि कर्जत या भागातनं आमचं पूर्ण सहकार्य राहील. मी 2 दिवस काल पण मी इथे येऊन गेलो उद्घाटनाच्या कार्यक्रमाला, अतिशय सुंदर कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे आणि मुख्य म्हणजे तुमची टीम तुम्ही ज्या लॉट पद्धतीने काढल्यात ती पद्धती अतिशय चांगली आहे, त्यामुळे कुठल्या तरी एका संघ एक संघ किंवा वन साईड मॅच अशी होत नाही, प्रत्येक खेळाडूचा परफॉर्मन्स त्याच्यामध्ये दिसतो. शेवटचा सामना फायनलचा तर अतिशय चुरशीचा झाला, म्हणजे जसा फायनलचा सामना व्हायला पाहिजे तसाच तो फायनलचा सामना झाला. याबद्दल सर्व खेळाडूंचं मनपूर्वक अभिनंदन. विशेष म्हणजे सार्थक ना संकेत राणाने आणि आजचा मॅन ऑफ द मॅच पटवर्धन या दोघांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. या ठिकाणी आम्हाला बोलवलं आणि आम्हाला 2 शब्द सांगायची संधी दिलीत त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद करतो. जय परशुराम. विजयी संघ आणि उपविजेत्या संघाने इथे कृपा करून बसून घ्यावं, आपल्यासाठी ही व्यवस्था करण्यात येत आहे. या पूर्ण 2 दिवसाच्या स्पर्धांचं सामन्यांचं आयोजन करण्यासाठी आपल्याला जे काही सहकार्य केलं, जे काही प्रायोजकत्व मिळालं, या सर्वांचं इथे आभार मानणं हे खूप आवश्यक आहे. ते आपले हितचिंतक आहेत आणि त्यांच्या योगदानाशिवाय हा सर्व उपक्रम यशस्वीपणे पूर्ण करणं हे निव्वळ अशक्य आहे. तर आपल्याला जी 2 दिवसाची पूर्ण जेवणाची न्याहारीची व्यवस्था केली ते आपले सर्वांचे परिचित आणि ओळखीचे असे राकेश उर्फ रिकी रत्नाकर यांनी आपले वडील आपले पिताश्री श्री प्रताप रत्नाकर यांच्यासोबत आपल्याला 2 दिवसाची पूर्ण जेवणाची आणि न्याहारीची व्यवस्था करून दिली. तरी रत्नाकर सरांचे आणि त्यांच्या कुटुंबांचे मी खरोखर धन्यवाद मानतो. त्यानंतर आपण जे आज टी शर्ट्स घालतोय सामन्यांसाठी असे वैविध्यपूर्ण टी शर्ट्स प्रत्येक संघाला जे मिळाले, जवळजवळ 200 आसपास टी शर्ट्सची प्रिंट झाली. तर प्रवीण जोशी यांचे बंधू सागर जोशी यांचं देखील मी इथे आभार मानतोय. त्यांच्यातर्फे आपल्याला टी शर्टची व्यवस्था जवळजवळ 200 खेळाडूंना करण्यात आली. त्यानंतर महत्वाच्या क्षणी अगदी आदल्या दिवशी मला माहिती आहे आम्ही, कारण हा सीझन आता चालू झालेला आहे, कोरोनाचं पार्श्वभूमी जी आहे ती कमी होत चाललेली आहे, क्रिकेट सामने खेळण्यासाठी सगळेच संघ पूर्ण मुंबई भिवंडी आणि ग्रामीण भागामध्ये चांगल्या प्रतीचे क्रिकेट सामने खेळले जात आहेत आणि यूट्यूब लाईव्हवाले मिळत नाही आहेत अशी अवस्था होती.
जवळजवळ 15 दिवस आम्ही यूट्यूब लाईव्ह साठी सगळीकडे फोन करत होतो परंतु काही मिळत नव्हती. अशा वेळेला सागर गोटसकर यांनी त्यांच्या परिचयातून आपल्याला यूट्यूब लाईव्हची व्यवस्था केली आणि सुयोग खरे यांनी पूर्णपणे त्या यूट्यूब लाईव्हचं प्रायोजकत्व स्वीकारलं आणि आपल्या या पूर्ण आयोजनाला मदत केली. त्यामुळे सुयोग यांचं देखील मी हार्दिक आभार मानतोय. सुयोग त्यानंतर अतिशय महत्वाचं या सुंदर ट्रॉफ्या ही सुंदर सन्मान चिन्ह हे सुंदर मेडल्स हे सर्व काही आपल्या पूर्ण या आयोजनाला सढळ हस्ते देणारे ब्राह्मण सभा क्रीडा समिती कल्याण यांनी ही जबाबदारी स्वतः पेलावली आणि पूर्ण आयोजनासाठी मदत केली. त्यामुळे ब्राह्मण सभा कल्याण आणि ब्राह्मण सभा क्रीडा समिती कल्याण या दोघांचेही मनस्वी मी आभार मानतो. त्यानंतर सन्मान चिन्ह जी आहे तिथे त्याची जबाबदारी ही जी आहे ती आपल्या कल्याणचे प्रतित यश असे उद्योजक पिनाक पुराणिक आणि अमित दीक्षित अमित पटवर्धन यांनी स्वीकारली तरी त्यांचं देखील मी आभार मानतो. मी पुन्हा एकदा पिनाक यांच्याबद्दल सांगतोय. पिनाक सकाळी माझ्याशी बोलत होते. पिनाक म्हणाले रवी चांगलं आयोजन आहे आणि ब्राह्मणांचे याच्या पुढे कुठेही सामने असतील तर तुम्ही मला सांगायचं प्रत्येक सामन्याच्या वेळेला प्रत्येक टुर्नामेंटला जिथे कुठे होईल त्या प्रत्येक टुर्नामेंटला माझ्याकडनं म्हणजे त्यांच्याकडनं 11,111 रुपयांचं प्रायोजकत्व मिळणार आहे. पिनाक खरोखर धन्यवाद. आपल्यासारखे असे हितचिंतक जर लाभले तर आम्हा सर्व ब्राह्मणांना आणि सर्व खेळाडूंना असं आयोजन करण्यासाठी हुरूप येईल. त्यानंतर पिण्याचं पाणी 2 दिवस मला वाटतं ऋषिकेश यांनी जी काही मेहनत घेतलेली आहे ती अतुलनीय आहे. सगळ्यांना रणरणत्या उन्हामध्ये पिण्याचं पाण्याचं काम जे आहे देण्याचं आणि त्याचा पूर्ण खर्च आणि हातभार जो आहे तो ऋषिकेश यांनी राहुल यांच्यासह उचललेला आहे. त्याच्यामुळे ऋषिकेश आणि राहुल या दोघांचंही खूप खूप आभार. त्यानंतर आपण सर्व सामने खेळलो आणि त्या सामन्यांसाठी चेंडू लागतात बरोबर आहे आणि संकेत जेव्हा चेंडू मारत असतो तेव्हा चेंडू जास्त हरवतात आणि त्यामुळे जास्त चेंडू लागतात तर अशा वेळेला आपल्याला बॉलचं पूर्ण सहकार्य केलेलं आहे ते म्हणजे नेरळचे देवेन कुलकर्णी आणि योगेश साठे. तर योगेश साठे आणि देवेन कुलकर्णी यांचं देखील मी मनापासून आभार मानतोय. त्यानंतर बॅनरसाठी ज्यांनी सहकार्य केलं पूर्ण ते म्हणजे माझे बंधू ज्यांना मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी जाण्यापूर्वी सन्मानित केलं असे गौरांग पाटणकर आणि मी स्वतः. माझं स्वतःचा मी आभार नाही मानू शकत पण गौरांग पाटणकरांचा देखील इथे मी हार्दिक आभार मानतोय. तर अशा सगळ्या बाजूने जेव्हा मदतीचा ओघ येतो अशा वेळेला हे सर्व आयोजन यशस्वी होतं. अँड मी नेहमी इंग्लिशमध्ये म्हणतो की लास्ट बट नॉट द लीस्ट हे सर्व आयोजन करण्यासाठी सर्व संघ मालक आणि संघाचे सर्व खेळाडू कप्तान यांनी जो कमिटीवर विश्वास दाखवला कोरोनाच्या पार्श्वभूमीमध्ये जेव्हा आपण 2 वेळेला आयोजन करून आपल्याला आयोजन रद्द करायला लागलं होतं. एक वेळ तर अशी होती जेव्हा आपण पैसे देऊन बसलेलो होतो आणि आपल्याला आयोजन मागे घ्यावं लागलं आणि तरी देखील सर्वांनी विश्वास दाखवून हे आयोजन 12 आणि 13 मार्चला या प्रकारे करून दाखवण्यासाठी सर्वांनी जो संयम दाखवला सर्व खेळाडूंनी संघ मालकांनी आणि कर्णधारांनी त्यामुळे सर्व संघाच्या सर्व खेळाडूंचं मी हार्दिक आभार मानतो. तुमच्या संयमाशिवाय हे इथपर्यंत शक्य झालं नसतं. कुठलाही वादविवाद नाही कुठलेही तंटे नाही अतिशय चांगलं तारतम्य आणि शिस्त बाळगून हे असं आयोजन करण्यात आलं त्याच्यामुळे सर्व खेळाडूंचे देखील मी मनापासून आभार मानतो. यानंतर या सर्व प्रायोजकत्वांना मी सन्मानित करण्यासाठी
श्री प्रवीण जोशी, प्रसाद काणे आणि योगेश मोकाशी यांना निमंत्रित करतोय. प्रथम आपण सन्मान करूया. मी इथे बोलू इच्छितो सुयोग खरे यांना, ज्यांनी यूट्यूब साठी आपल्याला अतिशय चांगलं सहकार्य केलं. सुयोग खरे, सुयोग खरे कुठे असतील तर त्यांनी उपस्थित व्हावं. सुयोग खरे, सुयोग खरे, सुयोग खरे उपस्थित आहेत का? नाही. ओके. त्यानंतर ब्राह्मण क्रीडा समिती, ब्राह्मण क्रीडा समिती यांचे जे पदाधिकारी आहेत त्यांना मी इथे आमंत्रित करू इच्छितो. प्रवीणजी यांना विनंती आहे की त्यांनी तुळशीचं रोप, शाल आणि सन्मान चिन्ह देऊन ब्राह्मण क्रीडा समितीचा सन्मान करावा. ब्राह्मण क्रीडा समिती कल्याण आमचे खंदे सहाय्यक प्रवीणजी जोशी त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करत आहेत. त्यानंतर जसं मी म्हटलं, पिण्याचं पाणी याची पूर्ण व्यवस्था करणारे श्री ऋषिकेश दातार आणि श्री राहुल, श्री ऋषिकेश दातार आणि श्री राहुल या दोघांनाही मी नम्र विनंती करतो, दोघांनी व्यासपीठावर यावं. सन्मान चिन्ह शाल, तुळशीचं रोप, शाल नाही, ओके, सो सन्मान चिन्ह आणि तुळशीचं रोप यांच्यासह दोघांचाही सन्मान करावा. सन्मान ऋषिकेश दातार देखील या छोट्याशा भेटवस्तूचा स्वीकार करावा. यानंतर ज्यांनी बॉलचं सहकार्य केलं असे श्री योगेश साठे आणि देवेन कुलकर्णी. देवेन इथे नाही आहेत. मला देवेनचं फार कौतुक वाटतं. याचं कारण असं की देवेनला ऐन वेळेला काम आलं, त्याचा संघ बाहेर गेला, तरी देखील त्याने इथे उपस्थित नसताना देखील आपल्या पूर्ण आयोजनाला सहकार्य केलं, त्याचा पाठिंबा दर्शवला. त्याच्यामुळे देवेनसाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. यानंतर इथे काही संघमालक आपले उपस्थित आहेत, त्या संघमालकांना देखील सन्मान चिन्ह देऊन आम्ही गौरवान्वित करणार आहोत. प्रथम गोपाळ कृष्ण गोखले संघ, वासुदेव बळवंत फडके संघाचे अभिजित तुळपुळे आणि प्रसाद कर्वे यांना इथे विनंती करतो, त्यांनी सन्मान चिन्ह घ्यायचंय संघ मालक म्हणून. त्यानंतर टाळ्या चालू झाल्या पाहिजेत, टाळ्या चालू राहिल्या पाहिजेत. निलेश वीरकर आणि निखिल खरे यांना देखील मी विनंती करतोय संघ मालक म्हणून, त्यांनी ही छोटीशी भेट स्वीकारायची आहे. संघ मालकांनी दाखवलेला विश्वास हा खूपच वाखाणण्याजोगा आहे. त्यानंतर केशव बळीराम हेडगेवार संघाचे संघ मालक जे होते त्या महिला होत्या, रेणुका ताई देशपांडे, त्या इथे उपस्थित नाही आहेत, परंतु त्यांच्या वतीने मी पिनाक आणि संकेत या दोघांना, पिनाक आणि आदित्य या दोघांना विनंती करतो, त्यांनी हे सन्मान चिन्ह घ्यावं. धन्यवाद निलेश आणि निखिल. आदित्य आणि पिनाक यानंतर मी विनंती करतो आपले कल्याणचे संघ मालक श्री कुमार घाणेकर सर आणि श्री धाकर साहेब, त्यांनाही विनंती करतो यांनी हे सन्मान चिन्ह घ्यावं. कुमार घाणेकर सर आणि धाकर साहेब, यानंतर मी विनंती करतो संकेत
बिवलकर जर असतील इथे, संकेत बिवलकर, माझ्याकडनं कोणी संघ मालकाचं नाव राहून जात असेल ऋषिकेश दातार यांनी इथे यावं, संकेत बिवलकर यांनी देखील हे मानचिन्ह घ्यावं। आपलं सहकार्य आणि आपली संघांची मालकी वर्षानुवर्ष अशीच टिकून राहो, आम्हाला नेहमी सहकार्य मिळो आणि असेच कार्यक्रम आपल्याकडनं होत राहो, ही परशुरामाच्या चरणी प्रार्थना। इथे उपस्थित आहेत परंतु मी नाव घेतलेलं नाही संघ मालकाचं, अशी स्थिती असेल तर कृपया सांगावी। यानंतर मी आमंत्रित करतोय ते सुयश आणि उदय यांना, सुयश भट आणि उदय गद्रे। धन्यवाद सुयश। माझ्याकडनं चुकून जर कोणी संघ मालकाचं नाव अजूनही राहिलं असेल तर कृपा करून सांगावं। रिकीच्या टीम मधून कोणी आहे का? रिकीच्या टीम मधून, रिकीच्या टीम मधून कोणी प्लेयर आहे का? रिकी रत्नाकर हे मालक होते संघाचे, त्यांच्या संघाच्या वतीने गुरुप्रसाद यांना विनंती करतो, त्यांनी हे सन्मान चिन्ह स्वीकारावं। धन्यवाद। मला असं वाटतं आपण सर्व इथे उपस्थित असलेल्या संघ मालकांना कव्हर केलेलं आहे, जरी कोणी राहिलं असेल तरी त्याबद्दल मी क्षमा मागतो आत्ता, परंतु जे संघ आता इथे उपस्थित नाहीयेत त्या सर्व संघनायकांचे आणि संघ मालकांचे देखील। यानंतर दोन दिवसाची म्हणजे जवळजवळ 19 सामन्यांची पंचगिरी रणरणत्या उन्हामध्ये ज्यांनी अचूकपणे पेलवली, असे आपले चार पंच, त्यातले पहिले जोडगोळी म्हणजे कर्वे बंधू श्री अनिल कर्वे, हॅलो श्री अरुण कर्वे यांना देखील सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव। हॅलो हॅलो हॅलो, धन्यवाद। त्याचप्रमाणे श्री मिलिन नवाथे आणि श्री सुमित लेले यांनी देखील अतिशय चोख अशी कामगिरी बजावलेली आहे। हे चारी पंच मुंबई क्रिकेट असोसिएशनचे नावाजलेले आणि प्रतितयश अनुभवी असे पंच आपल्याला लाभले। त्यांनी आपलं पंचगिरीचं काम करताना पूर्ण योगदान संपूर्ण आयोजनाला दिलं, त्याबद्दल त्यांचे देखील। हॅलो, यानंतर मी ज्याप्रमाणे म्हटलं की तुम्ही लोक सगळेजण तिथे बॅटिंग करत असतात, बॉल मारत असतात, बॉलिंग बॉलर बॉलिंग करत असतो, पण या सगळ्याच्या नोंदी करण्याचं काम जे आहे अचूकपणे ते करणारे 74 वर्षाचे तरुण, आपले सर्वांचे लाडके कुपेकर काका, कुपेकर काका यांना मी नम्र विनंती करतो। मी काका नाही बोलणार, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा। आणि तुम्ही लंच ब्रेकला मध्ये जातात पण काका 2 दिवसात लंच ब्रेकला अजिबात मध्ये गेलेले नाहीयेत,
त्यांनी एका जागेवर बसून स्कोरिंग लिहिण्याची पूर्ण जबाबदारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत चोख पार पाडलेली आहे. 74व्या वर्षी देखील अतिशय सुंदर हस्ताक्षर त्यांचं आहे. त्यांनी जे इथे रायटिंग्स लिहिलेले आहेत ते बघितलं तर तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल. त्यांची पार्श्वभूमी अशी आहे की 2007 पासून त्यांनी त्यांचं क्रिकेटवर तर खूप प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटी ते हे करतात सर्व. 2007 नंतर त्यांनी स्कोरिंगचं काम सुरू केलं. त्याआधी ते ए क्लास लेवल क्रिकेट खेळलेले आहेत, डबल सेंचुरी मारलेली आहे. आणि श्री वानखेडे आणि विजय मर्चंट यांच्याकडनं पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. असं मातब्बर व्यक्तिमत्व, अनुभवी व्यक्तिमत्व आपल्याला आयोजनाला स्कोरिंग म्हणून लाभतं हे आपलं अहोभाग्य आहे. धन्यवाद सर, आपण इथे 2 दिवस आलात, आम्हाला पूर्ण स्कोरिंग अचूकपणे करून दिलं, त्याबद्दल तुमचे देखील धन्यवाद. यानंतर डिजिटल स्कोरिंग करणारे संकेत भिडे आणि त्यांची पूर्ण टीम यांना देखील हे सन्मान चिन्ह द्यावं अशी मी प्रवीणजींना विनंती करतो. संकेत भिडे आणि त्यांची पूर्ण टीम, त्यांनी दिलेल्या ॲपवर तुम्ही कधीही जाऊन तुमचा रेकॉर्ड काय आहे ते कधी बघू शकता, दाखवू शकता. प्रत्येकाला लक्षात राहील अशा प्रकारे कायमचा रेकॉर्ड बनवणारे, डिजिटल रेकॉर्ड बनवणारे संकेत भिडे आणि त्यांची पूर्ण कल्याणची टीम डिजिटल स्कोरिंग करताना. धन्यवाद संकेत. यानंतर धावतं समालोचन आपल्यासाठी कायम उपलब्ध करून देणारे असे कल्याणचे पराग पटवर्धन यांना देखील तुळशीचं रूप मेडल देऊन त्यांचा सन्मान करावा. पराग पटवर्धन ही मी नम्र विनंती करतो. सुशांत गर्गे हे देखील आपल्याला उपस्थित होते इंग्लिशमधून कॉमेंट्री करण्यासाठी, त्यामुळे सुशांत यांना आता आपण सन्मान तर देऊ शकत नाही आहोत कारण ते आज उपस्थित नाही आहेत, परंतु त्यांनी देखील आपल्याला सहकार्य केलंय त्याच्यामुळे त्यांचं देखील मी हार्दिक आभार मानतो. यानंतर आपण सुरुवात करूया पारितोषिक वितरण समारंभाला, ज्याची सर्व जण आतुरतेने वाट बघत आहात. प्रथम आपण जाऊया वैयक्तिक पारितोषिकांकडे. पहिलं पारितोषिकाची मी घोषणा करत आहे, बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट कोण असेल? यू आर राईट निखिल खरे, अमित पटवर्धन इज द बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट. ही इज द अपकमिंग हिरो ऑफ एव्हरी ब्राह्मण क्रिकेट लीग. सागर जोशी यांना मी विनंती करतो, त्यांनी हे पारितोषिक अमित पटवर्धन यांना द्यावं. बेस्ट फिल्डर अमित पटवर्धन, यांच्या हातातून एकही चेंडू सुटलेला नाही आणि शिवाय काही 4 धावांचे चौकार त्यांनी अडवलेले आहेत आणि एक उत्तुंग डायरेक्ट हिट ज्याच्यामध्ये त्यांना धावचीत मिळालेला आहे. यानंतर मी वळतोय यानंतर बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट. सर्वांनी चांगली बॉलिंग केली आहे खरं तर, कारण एवढ्या ग्राउंड मध्ये जिथे बॉलरने सर्वात जास्त 6 आणि 4 खाल्लेले आहेत अशा वेळेला त्यातल्या त्यात चांगली बॉलिंग ज्यांनी केली तो आहे
पांच विकेट घेणारा ऐन वेळेला आणि सामनावीर ठरलेला चैतन्य केळकर, माजी नगराध्यक्ष श्री महेश वैद्य यांना विनंती करतो, त्यांनी ही माफ करा महेश, पुढचं त्यांना घे, महेश वैद्य ही ट्रॉफी देत आहेत. उत्कृष्ट उत्कृष्ट बॉलर. यानंतर बेस्ट बॅट्समन, उत्कृष्ट बेस्ट बॅटर्स, बॅट्समन म्हणायचं नाही नवीन याच्याप्रमाणे, उत्कृष्ट फलंदाज ठरतोय तो म्हणजे वीर सावरकर संघाचा गिरधर माइंकर. गिरधर माइंकर असतील तर त्यांनी ही ट्रॉफी स्वीकारावी, त्यांच्यापैकी कोणी असतील तर त्यांनी ही ट्रॉफी स्वीकारावी. बेस्ट बॅट्समन यानंतर विशेष पारितोषिक उत्कृष्ट यष्टीरक्षण यासाठी, आणि हे प्रायोजकत्व आहे अरविंद गजानन जोशी यांच्या सौजन्याने उत्कृष्ट यष्टीरक्षण केलेलं आहे ते म्हणजे प्रसाद कर्वे यांनी. प्रसाद कर्वे यांना उत्कृष्ट यष्टीरक्षणासाठी अरविंद गजानन जोशी यांच्या सौजन्याने हे छोटस बक्षीस. यानंतर ज्याला आपण द मोस्ट इम्पॉर्टंट मॅन ऑफ द टूर्नामेंट म्हणतो तो ठरतोय, तो म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही तर धुवादार फलंदाज आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलरचा मला मेसेज पाठवणारा श्री संकेत रानडे. प्रताप रत्नाकर साहेबांना मी विनंती करतोय श्री संकेत रानडे यांना मॅन ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार देऊन गौरवान्वित करावं. तुम्हाला हे सांगायला मला आनंद होतोय की पूर्ण टूर्नामेंट मध्ये संकेतने तब्बल 193 धावा कुटलेल्या आहेत, 22 सिक्स मारलेले आहेत आणि 12 फोर मारलेले आहेत. मी तुम्हाला म्हटलेलं हे सगळं कॅल्क्युलेशन अवेलेबल करण्यासाठी स्कोरर खूप इम्पॉर्टंट असतो, त्याच्यामुळे आपले डिजिटल स्कोरर आणि आपले हँड रिटन स्कोरर त्यांचा देखील अभिनंदन. संकेत द मोस्ट इम्पॉर्टंट मॅन ऑफ द टूर्नामेंट, ट्रॉफी गोज टू यू, कॉंग्रॅच्युलेशन्स, कुडोज टू यू. यानंतर सेमीफायनलिस्ट फोर्थ प्लेस चौथी जागा उत्तेजनार्थ पारितोषिक जात आहे ते म्हणजे गोपाळ कृष्ण गोखले संघ. चौथं पारितोषिक जात आहे ते म्हणजे गोपाळ कृष्ण गोखले संघ. संघाच्या खेळाडूंनी वरती यावं आणि ही चावरे सर आणि काणे सर यांना मी नम्र विनंती करतो. ही चौथ्या क्रमांक ट्रॉफी जी आहे आणि बक्षीस जे आहे आणि मेडल्स जे आहेत ते
हॅलो हॅलो चेक हॅलो उदय गद्रे यांना मी विनंती करतो चौथ्या क्रमांकाचा 8,000 रुपयाचा धनादेश रोख रक्कम ही सुंदर ट्रॉफी त्यांनी स्वीकारावी. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. गोपाळकृष्ण गोखले संघ यांच्यासाठी चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक घेऊन जात आहेत गोपाळकृष्ण गोखले संघ. अतिशय चांगली कामगिरी. थोडक्यासाठी त्यांची सेमीफायनल हुकली. यानंतर तिसऱ्या जागेचं पारितोषिक जे जात आहे ते म्हणजे विनोबा भावे संघ. द थर्ड प्लेस गोज टू विनोबा भावे टीम. मे आय कॉल अपॉन द ओनर अँड द कॅप्टन ऑफ विनोबा भावे टीम टू रिसीव द ट्रॉफी फ्रॉम मिस्टर विजय जोशी. द एंटायर विनोबा भावे टीम, congratulations to you for your contribution. Thank you so much for wholehearted participation. May I request Mr. Vijay Joshi to felicitate the entire team of Vinoba Bhave, the all players receiving the medals, the handsome trophy and the cash prize. Can we have a round of applause for everyone? Thank you so much. Entire Vinoba team, Vinoba Bhave team che sarv sangh. Hello. Malak ani kaptan yancha mi ithe hardik abhinandan kartoy. Dhanyavad. हॅलो हॅलो त्याच्यावर नको येऊ ते थोडस. जोखमीच आहे आठवणी आहेत. आठ हजार रुपयाचं रोख पारितोषिक घेत आहेत तिसऱ्या स्थानावर विनोबा भावे संघ. आणि ही उत्कृष्ट अशी ट्रॉफी हा चषक जातोय तो तिसऱ्या स्थानाचा विनोबा भावे संघाला. थँक यू सो मच एंटायर टीम फॉर वंडरफुल कॉन्ट्रीब्युशन अँड युअर पार्टिसिपेशन. नाव मे आय कॉल अपॉन the runner up of the final match, upavijeta thartoy to manje vasudev balwant phadke sangh. vasudev balwant phadke sangh purna team ne milind sane yanna mi vinanti karto tyanni vasudev balwant phadke sangala medals हा उत्कृष्ट चषक उपविजेत्याचा आणि आणि कॅश प्राइज देऊन त्यांना फेलिसिटेट करावं. मला इथे सांगायला आपल्याला अत्यंत आनंद होतोय की दुसऱ्या स्थानाचं 15,000 रुपयाचं रोख पारितोषिक जे आहे
ते प्रतापराव रत्नाकर यांच्याकडून संघाला मिळत आहे। धन्यवाद सर, 15,000 रुपयाचं रोख पारितोषिक। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा रत्नाकर सरांसाठी। त्याचप्रमाणे तृतीय क्रमांकाचं पारितोषिक देखील प्रताप सरांकडून आपल्याला मिळालेलं आहे, तरी त्यांचे आभार त्यासाठी। वासुदेव बळवंत फडके संघ, अतिशय चुरशीची अशी लढत झालेली होती, अंतिम सामना अंतिम सामन्यासारखा झाला होता। प्रथम पारितोषिक देण्या अगोदर तुम्हाला थोडी वाट बघावी लागेल। आपल्या दोन दिवसाच्या पूर्ण आयोजनाला ज्यांनी पूर्ण वेळ गळ्यामध्ये जवळजवळ मला असं वाटतं 1.5 किलोचा कॅमेरा असेल तो हातात घेऊन छायाचित्रण केलं, असे सर्वांचे लाडके श्री समीर घैसास यांना सन्मान चिन्ह आणि मेडल देऊन त्यांचा देखील गौरव करावा अशी मी विनंती श्री प्रवीण जोशी यांना करतोय। आपले छायाचित्रकार दोन दिवस उन्हातानात उभं राहून अतिशय संस्मरणीय क्षणचित्र टिपणारे आणि सर्वांच्या लक्षात राहील, सर्वांच्या कायम आयुष्यामध्ये या मेमरी राहतील अशा प्रकारची कामगिरी करणारे श्री समीर घैसास यांनी देखील आपल्याला उत्कृष्ट असं छायाचित्रण उपलब्ध करून दिलेलं आहे। And this is the important prize of the entire tournament. The first prize, the final winner of the entire tournament goes to Keshav Baliram Hedgewar. May I call upon the entire team and can I request Mr. Ratnakar sir and Kane sir and Mr. Chavre sir, Ratnakar sir, and Chavre sir, may I request honorable guest to give away this guys, all players in the ground, may I request your attention. All players in the ground, may I request your attention, please. We have a winner on the dais. Can I have round of applause, huge round of applause for them. What a significant contribution for entire tournament. And Mr. Ratnakar is giving away the trophies, medals. I think it's 3.5 or 4 feet trophy. Amit, don't stand there. संघ मालकांचे फोन येत आहेत अमित पटवर्धन यांच्यासाठी।
रोक 21,000 च पारितोषिक जाता है ते म्हणजे केशव बळीराम हेडगेवार संघाला आणि त्याशिवाय या संघाला 5,000 रुपयाचं रोक पारितोषिक रत्नाकर सरांसर करून वेगळं मिळतंय. टोटल 26,000 प्राइस घेऊन जातात केशव बळीराम हेडगेवार. थ्री चीयर्स फॉर केशव बळीराम हेडगेवार टीम हिप 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 हिप. जय परशुराम जय जय परशुराम जय जय परशुराम. छत्रपति शिवाजी महाराज की भारत माता की वंदे वंदे.